जो कल्कि अवतार आहे तर हा दशम अवतार आहे भगवान श्री जे श्री कृष्ण आहेत त्यांचे जे स्वांश विस्तार आहेत भगवान म्हणजे जे आहेत त्यांचे स्वांश विस्तार म्हणजे कोण तर विष्णू आपल्या ब्रह्मांडांसाठी विष्णू स्वरूप आहेत विष्णू म्हणजे चतुर्भुज नारायण रूपात तर त्यांचे हे दशा अवतार आहेत आणि भगवान श्रीकृष्णांचे असंख्य अवतार आहेत तर आपण भगवान जे विष्णू आहेत किंवा नारायण आहेत तर त्यांचा आपण हा 10वा अवतार म्हणजे कल्की अवतार आपण अभ्यासणार आहोत आणि मग हा अभ्यासताना आपण कलियुगामध्ये कल्की अवतार कसा होतो आणि मग कलियुगाची लक्षणं कोणती ती अभ्यासणार आहोत ती त्याद्वारे आपल्याला कलियुगात आचरण कसं करायचं आणि मग भगवान श्रीकृष्णांनी काय सांगितले की कलियुगामध्ये आपण कशा पद्धतीने भक्ती साधण्याचे सेवेचे प्रयत्न केले पाहिजेत आपलं आचरण कसं असलं पाहिजे हे सगळं आपण अभ्यासणार आहोत. मग आता आपण स्लाइड वर जाऊया पहिल्या श्रीकृष्ण हा बता पहिली स्लाइड घेऊया. हा इथे पहा चित्रामध्ये पहा तर शुकदेव जे गोस्वामी आहेत तर त्यांनी काय केलं हा भागवत कथा जी सांगितली तर ती सांगत असताना ज्या वेळेला म्हणजे संपूर्ण हरिकथा सांगून झाली तर त्यावेळेला व्यास मुनी जे आहेत तर त्यांनी म्हणजे ते भगवान श्रीकृष्णांचे काय आहेत शक्त्यावेश अवतार आहेत मग त्यांनी आधीच म्हणजे हे सर्व काही लिहून ठेवलेलं आहे पहा ह्या भागवताच्या स्वरूपामध्ये पहा म्हणजे ते भगवान श्रीकृष्णाचे शक्त्यावेश अवतार म्हणजे त्यांना तीन युगातलं सर्व काही पाहण्याची दृष्टी असते पहा आणि अशा पद्धतीने जे व्यास मुनी आहेत त्यांनी जे लिहून ठेवलेलं होतं ते तसंच्या तसं मुखोद्गत शुकदेव गोस्वामी जे आहेत तर त्यांनी राजा परीक्षितांना केलं आणि ते ऐकण्यासाठी सुत गोस्वामी होते आणि सुत गोस्वामींनी म्हणजे तो जो भागवत आहे तर तो दंडकारण्यातल्या ऋषींना सांगितला आणि अशा पद्धतीने तो पृथ्वी तलावर अवतरला मग तेव्हा जे उपदेश त्यांनी केले तर ते सगळे आपण आता ऐकतो आहोत म्हणजे पहा आपलं वैदिक ज्ञान किती प्रगत होतं हे आधीच सगळं नियोजन आणि योजना भगवान श्रीकृष्णांनी करून ठेवलेली आहे पहा आणि त्यांचं हे जे नियोजन असतं ते आपल्या मानवी शक्ती मर्यादा म्हणजे आपण बद्ध जीवात्मा आहोत ह्याच्या सगळ्याच्या पलीकडचं असतं पहा आजच्या आपण जे त्या वर्णन अभ्यासूया सगळ्या श्लोकातून त्याच्यातून आपल्याला हे समजू येईल. मग आता आपण पहिला श्लोक आहे तर त्याचा मग तिथं अर्थ आहे तर तो आपण अभ्यासूया आणि त्या माध्यमातून आपण भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला काय सांगितलंय तर ते सर्व आपण समजून घेऊया. ह्या अध्यायात काय आहे साधारण की कलियुगाचे दुष्परिणाम जेव्हा सहनशक्तीच्या पलीकडे जातात तेव्हा भगवान श्रीकृष्ण पुरुषोत्तम भगवान कल्की अवतार धारण करून अधार्मिक लोकांचा काय करतात नाश करतात आणि सत्ययुग पुन्हा अवतरतं बरं का. मग कलियुग प्रबळ झालं की लोकांमध्ये सगळे गुण अधोगतीला जातात पाप वाढतं आणि नास्तिक लोकांची संख्या वाढते चोर डाकू असे सगळे वाढतात सामान्य जन नीच कार्यात प्रवृत्त होतात आणि शूद्रांचं आचरण करतात सगळ्या गाई शेळ्यांप्रमाणे होतात आध्यात्मिक आश्रमांना भोगासक्त मनुष्याच्या घरांचं स्वरूप येतं म्हणजे आश्रम राहत नाही तिथं भोगी लोक राहतात पारिवारिक संबंध विवाह संबंधांच्या पलीकडे वाढत नाही कलियुगामध्ये. मग अशा जे कलियुग आहे तर त्या कलियुगामध्ये शंभल नावाच्या ग्रामात विष्णू यशा नामक एका श्रेष्ठ ब्राह्मणाच्या घरी कल्की अवतारात ते प्रकट होतील भगवान जे आहेत ते आणि ते देवदत्त नामक अश्वावर आरूढ होऊन हातात खड्ग घेऊन सर्वत्र भ्रमण करून राजवेश धारण केलेले जे चोर डाकू आहेत म्हणजे आता आत्ताचे राजवेश धारण केलेले जे राज्यकर्ते आहेत किंवा उत्तम अशा पदावर आहेत थोडक्यात त्याचा अर्थ तर असे राजवेश धारण केलेले म्हटले कलियुगात लोक आहेत पण ते खरं तर अंतर्गत दृष्ट्या चोर डाकू आहेत असं असं पापी लोकांचं हे कलियुग आहे आणि अशा लोकांचा ते नाश करतील आणि सत्ययुगाची लक्षणं प्रकट होतील चंद्र सूर्य आणि पुष्य नक्षत्र आणि बृहस्पती यांचा एकत्र संयोग होईल तेव्हा सत्ययुगाचा प्रारंभ होतो सत्य त्रेता द्वापार कलियुग असं हे चक्र जरी फिरत असलं तरी वैवस्वत मनु हा चंद्रवंशाचा आणि सूर्यवंशाचा म्हणजे कसा आरंभ होतो याचं वर्णन काय करतात तर त्यांनी काय सांगितलंय की दोन राजर्षी म्हणजे दोन राजे जिवंत आहेत अजूनही आणि कलियुगाच्या अंती सूर्यदेव विवस्वानांचा सूर्यवंश आणि चंद्रवंश म्हणजे चंद्रदेव आहेत त्यांचा सोमवंश हे पुन्हा आरंभ करतील म्हणजे शंतनू महाराजांचा भाऊ देवापी म्हणून आहे तर तो अजूनही जिवंत आहे आणि दुसरा इक्ष्वाकूंचा वंशज मरु हा पण आता कली म्हणजे युगामध्ये अज्ञात अवस्थेत हे निवास करत आहेत पहा आणि हे पुन्हा सत्ययुगाचा आरंभ करतील. मग आता आपण समजून घेऊया की शुक उवाच म्हणजे शुक गोस्वामी काय सांगतायत ही आपण पार्श्वभूमी समजून घेतली तर शुकदेव गोस्वामी इथे काय सांगतायत की हे राजन
त्यानंतर बलवान असं कली काळाच्या प्रभावामुळे म्हणजे असं घडेल की धर्म, सत्य, शौच, सहनशीलता म्हणजे दया हे जे धर्माचे स्तंभ आहेत ना, तर हे दिवसेंदिवस काय होतील, क्षीण होत जातील. आणि आयुष्य, बळ आणि स्मृती सुद्धा दिवसेंदिवस क्षीण होत जातील कलियुगामध्ये. म्हणजे काय पहा, कलियुगामध्ये काय घडेल, तर धर्माचा ऱ्हास होईल. धर्मतत्वांचं उल्लंघन जेव्हा होतं, धर्मतत्वाचं उल्लंघन झाल्यामुळे काय होतं, अधर्मी लोकांचं प्रमाण वाढतं. पहा, पाश्चात्य जगातले जे लोक आहेत त्यांना परमेश्वराविषयी माहिती नाही, पहा, आणि त्यामुळे धर्म आणि विज्ञान असे दोन पक्ष निर्माण होतात. आणि मग त्याच्यात सामंजस्य आणण्यासाठी काही धर्मवेत्ते काय करतात, आपल्या सिद्धांतांना परिवर्तन करण्याचं मान्य करतात. पहा, म्हणजे धर्माची जी तत्व आहेत ती आताच्या युगानुसार आपल्या स्वार्थासाठी बदलली जातात. आणि मग त्यांना आधुनिक चौकटीत बसवलं जातं विज्ञानाच्या. आणि मग असं केल्यामुळे काय होतं, तर समस्याच निर्माण होतात. आणि तर्क वितर्क करून म्हणजे जे विज्ञानात असे लोक शिरलेले आहेत, तर त्यांना मग हे सगळं असं मान्य करावं लागतं, तडजोडी ह्या सगळ्या. म्हणजे दुसरीकडे काय होतं, धर्म मार्तंड जे असतात ते विज्ञानाला झुगारून काय करतात, आपली कोळिष्टकं लागलेले जो पुरातन धार्मिक अवडंबर असतं ना, त्याला कवटाळून बसलेले असतात. असे दोन भाग असतात बरे का. मग ह्याच्यातून आपण समजून घेऊया की वैदिक सिद्धांत जे आहेत, तर त्याच्या अभावी काय होतं, भोगवादी प्रजा निर्माण होते. आणि ते सगळ्या ह्या शब्दजंजाळात, सगळ्या ह्या नीतिमत्तेचं म्हणजे जे पाश्चात्य तत्वज्ञान आणि गौण नीतिमत्ता आपण म्हणू, ह्या सगळ्या शब्दजंजाळात सगळे अडकून पडतात बरे का. आणि आता आपण पाहिलं, परदेशातले जे बुद्धिजीवी लोक आहेत ते भौतिकवादाला जास्त समर्पित असल्यामुळं बहुतांशी काय होतं की धर्मांधता असते आणि अवैध पंथ निर्माण होतात. पहा, वेगवेगळे आणि गूढ विद्येच्या सगळे प्रभावाखाली असतात. पहा, अशा पद्धतीने घडत राहतं. आणि मग ह्यांना कृष्ण भावनामृत आंदोलन सुद्धा अवैध गूढ पंथ वाटतो, पण ईश्वराच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचा हा विधी आहे. पण हा धर्मच काय होतो, क्षीण होत जातो. पहा, आता सत्य सुद्धा क्षीण होतं. म्हणजे परम सत्य म्हणजे भगवान आहेत, पहा, पण परमसत्याचं ज्ञान केवळ नसल्यामुळं, त्या ज्ञानाअभावी काय होतं, लोक त्यांचं जे काही चाललंय त्यालाच ज्ञान म्हणतात. पहा, मग क्षमा आणि सहनशीलता सुद्धा क्षीण होते. म्हणजे स्वतःला शुद्ध करून निर्मत्सरी लोकांचा म्हणजे एक समाज तयार होणं, आणि हाच उपाय आहे यासाठी की हरिनाम आपण घेतलं पाहिजे, आत्मशुद्धी केली पाहिजे. मनुष्याचं मन कसं असतं, क्रोध, द्वेष या विकारांनी कसं असतं, ग्रस्त असतं. दयाबुद्धी सुद्धा ऱ्हास होते. पहा, म्हणजे आपण जीवात्म्य आहोत, मग आपलं आपण परमेश्वराचे काय आहोत, जीवात्मक अंश आहोत. मग त्यामुळे आपला प्रत्येकाशी जीवात्मा म्हणून नित्य संबंध आहे. आणि मग नास्तिकवादाचा इतका प्रभाव आहे की ही एकात्मताच धूसर झाली. पहा, आपण पाहतो आजूबाजूच्या लोकांना इतरांविषयी दया नाही वाटत, परोपकार केल्यानं स्वहित होत असतं याची त्यांना जाणीवच नसते. प्रत्येक जण आपल्या म्हणजे विचारात असतो. पहा, जे लोक स्वतःवर सुद्धा दया दाखवत नाहीत, ह्याचं उदाहरण पहा. हा, आपण मद्यपान करणारे लोक पाहतो, मादक पदार्थांचं सेवन करणारे लोक पाहतो, तंबाखू खाणारे, मांसाहार करणारे, किंवा लैंगिक तर आपण स्वैराचार म्हणजे आपण आजकाल ज्या टीव्ही सिरियल्स वगैरे बघतो तिथं अनैतिक संबंधांनी ग्रासलेले सगळे विषय आणि एपिसोड्स आणि असे चित्रपट आणि अशा गोष्टी घडतात. हे सगळं काय आहे, तर हे कलियुगाचं ही सगळी लक्षणं आहेत. किंवा आपण काय पाहतो की म्हणजे आत्मनाश करणारी अशी जी लोकसंख्या निर्माण होते, त्यामुळे आपलं आयुष्य पण क्षीण होत आहे. पहा, आणि आधुनिक शास्त्रज्ञ काय करतात, सर्वसाधारण जनतेला आपली स्वतःला मान्यता प्राप्त करून घेण्याचा जो त्यांना लोभ असतो ना, त्यामुळे काहीतरी आकडेवारी प्रसिद्ध करतात. आणि आपण विज्ञान काय करतात, त्याचं विज्ञान काय करतं, देखावा करतं लोकांना की मी तुमचं आयुष्यमान वाढवत आहे, पण खरं तर आयुष्य काय होत चाललंय, क्षीण होत चाललंय. आपण अल्पबुद्धी होत चाललो आहोत. आणि हे कोण सांगतंय, आपल्याला धर्मशास्त्र सांगतंय. किंवा आपली जी स्मरणशक्ती आहे ती अल्प होत चालली आहे. पहा, आणि सगळ्या स्तरावर आपण क्षीण होत चाललो आहोत. मग हा काय आहे, धर्मतत्वांचा ऱ्हास आहे, तसा आध्यात्मिक मूल्यांचा, नीतिमूल्यांचा सुद्धा ऱ्हास आहे. हे कलियुगाचं मुख्यत्वे लक्षण आहे. मग आता इथे पुढं समजून घेऊ आपण की विज्ञान जे आहे, तर ह्या आकडेवारीत आपण गर्भपात आणि हत्या केलेल्यांची गणनाच करत नाही. पहा, समाजाच्या आयुष्यमानातून गर्भपात केलेल्यांची, हत्या केलेल्यांची संख्या वजा जर केली, तर कलियुगात आपल्याला आयुष्य आपलं वाढलं नाहीये, तर घटलंय हे समजून येईल. म्हणजे इतके परिणाम आहेत. म्हणजे कलियुगात
आपलं बल म्हणजे शारीरिक सामर्थ्य क्षीण होत जातं. वेदांमध्ये काय म्हटलंय की मनुष्य पशु आणि वनस्पती हे आकाराने मोठे आणि बलवान होते पहा, पण गर्भपात जे आता आपण पाहतो तर ह्यांचा जर समावेश केला ना तर आपण हे समजून घेऊ म्हणजे की कलियुगातलं शारीरिक बळ आणि सामर्थ्य क्रमाक्रमाने क्षीणच होत चालले. म्हणजे या युगात स्मृती म्हणजे स्मरण शक्ती सुद्धा क्षीण झाली आणि समाजामध्ये काय आहे तर ज्ञान आणि विज्ञान हे लिहून न ठेवताही पूर्वीच्या काळी काय होतं तर सुरक्षित होतं आणि ते म्हणजे त्यांची स्मरण शक्ती चांगली होती सत्ययुगात द्वापर युगात किंवा त्रेता युगात सुद्धा. पण कलियुगात काय झाले हे सगळं सगळं क्षीण होत चाललंय आणि सगळं विपरीत घडतंय पहा. म्हणजे हे सगळं आपण समजून घेतलं. मग आता अजून काय काय हे कलियुगाची लक्षणं आहेत तर ती आपण समजून घेऊया की ज्यामुळं भगवान जे आहेत तर त्यांना अवतार आपला जो आहे तो प्रकट करण्याची नितांत निकड भासते आणि कलियुगामध्ये जेव्हा जेव्हा अशा पद्धतीनं पृथ्वीवर पापाचा भार वाढतो तेव्हा पृथ्वी तो सहन करू शकत नाही आणि त्यामुळं काय होतं तर ती भगवान जे आहेत तर ते काय करतात तर अशा अधर्मी लोकांचा निपात करण्यासाठी आपल्या मूळ दिव्य रूपात प्रकट होतात. म्हणजे अधर्म लोकांचा नाश करून धर्माची संस्थापना करण्यासाठी धर्मतत्वांची निर्मिती कर म्हणजे जी निर्मिती तेच करू शकतात. त्यामुळे धर्मतत्व ती स्थापन करण्यासाठी त्यांची स्थापना करण्यासाठी आणि धर्माचरणी लोकांचं रक्षण करण्यासाठी त्यांच्या भक्तांचा उद्धार करण्यासाठी काय करतात तर आपल्या मूळ स्वरूपात किंवा मूळ रूपात दिव्य रूपात ते प्रकट होत असतात. मग कलियुगामध्ये जेव्हा असं पाप वाढतं तेव्हा काय होतं कलियुगाची वर्ष पण कमी होतात, आकार सगळं क्षीण होत जातं. त्यामुळे वर्षांचा पण म्हणजे जरी 4,32,000 वर्षांचं कलियुग असलं तरी हे जेव्हा पापाचा भार वाढतो अशा पद्धतीच्या अधर्मी लोकांचा तेव्हा कलियुगाची म्हणजे वर्षांची संख्या पण कमी कमी होत जाते आणि त्यामुळे भगवान श्रीकृष्णाचे जे अवतार आहे म्हणजे भगवान विष्णूंचा या ब्रह्मांडासाठीचा जो कल्की अवतार आहे त्याचं प्रयोजन असतं ते अजून अजून म्हणजे निकट येऊन ठेपतं पहा. म्हणजे येणाऱ्या काही वर्षांमध्ये म्हणजे जे ज्योतिष आणि तज्ञ ते सांगतात की येणाऱ्या 5 ते 7 वर्षांमध्ये किंवा 10 वर्षांपर्यंत आपण भगवान श्रीकृष्णांचं हा जो कल्की अवतार आहे त्याचं प्रयोजन आपण कदाचित पाहू शकू अशी भाकिता केली गेली. मग आता आपण पुढे जाऊया पुढच्या स्लाइडवर. तुझ्यावर हरे कृष्ण. माईक म्यूट ठेवूया सर्वांनी. हा आता कलियुगामध्ये काय होईल कसं असेल कलियुग तर ते आपण अभ्यासूया. कलियुगामध्ये धन हे मनुष्याच्या कुळ आणि शील आणि गुणोत्कर्षाचं मापदंड मानला जाईल. बळ हेच सामर्थ्य आणि न्याय यांचा निर्णय करण्याचं साधन म्हणजे काय असेल तर धन असेल. म्हणजे कलियुगात काय आहे मनुष्याचं ज्ञान संस्कृती आचरण न पाहता त्याच्याकडचं जे धन आहे संपत्ती आहे त्यावरून उच्च मध्यम अधम श्रेणी ठरवण्यात येईल. म्हणजे या युगात जे कारखाने आहेत व्यापाराला वाहून घेतलेली अनेक नगरं आहेत की ज्यात काही ठराविकच भाग कोट्यवधीश जे असतात कोट्याधीश लोक त्यांच्यासाठी ठेवला जातो. पदतर्फ झाडं लावलेल्या अशा रोडला म्हणजे जे असे पथ असतात तर तिथे विशाल राजवाड्यासारखे आलिशान घर असतात. पण अशा घरात भ्रष्ट अप्रामाणिक आणि चोर कर्मी म्हणजे कर्म घडत असतात किंवा घोर कर्म तिथं पाहायला मिळतात आणि यात काही आश्चर्य वाटण्यासारखं नाही राहिलं आता आजच्या कलियुगामध्ये असं असेल ते कलियुग. वेद काय सांगतात की श्रेष्ठ आचरण असलं तर मनुष्याला उत्तम श्रेणीचं समजलं जातं किंवा आचरण काय असतं तर सगळ्या जीवांना कल्याणप्रद कसं होईल हे जेव्हा विचार करतो एखादा व्यक्ती तेव्हा ते कसं असतं श्रेष्ठ असतं. मग भगवान श्रीकृष्णांचे आपण शाश्वत अंश आहोत मग आपण कसं म्हणून आपण काय कसे आहोत मुळतच आपण आत्मा म्हणून सच्चिदानंद आपण पण आहोत गुणांनी समान आहोत. पण आपला मूळ आध्यात्मिक स्वभाव जेव्हा जागृत होतो तेव्हाच आपण संतुष्ट सुखी होऊ शकतो आणि शांती प्राप्त करू शकतो. भगवान श्रीकृष्णांशी असलेलं आपलं जेव्हा नातं जाणून घेतो तेव्हा अन्यथा काय होतं तर आपण या भौतिक प्रकृतीमध्ये पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये येतच राहतो आणि इंद्रिय तृप्ती करतच राहतो पा. म्हणून आपण काय केलं पाहिजे आपल्या ज्ञानामध्ये उन्नत झालं पाहिजे आध्यात्मिक ज्ञानामध्ये उन्नत व्हायला हवं. इतरांनाही आपण अशा पद्धतीनं ज्ञानात उन्नत करायला हवं आणि त्यांची चेतना आहे तर ती कशी ती शुद्ध करायला हवी. मग ग्रीक तत्वज्ञानी आहेत बरं का एक सॉक्रेटिस ते काय म्हणतात मनुष्य आपोआपच धर्मशील आचरण करू लागतो जेव्हा तो ज्ञानी होतो. आणि श्रील प्रभुपादांनी पण ह्याची पुष्टी केली आहे या सत्याची पहा की कलियुगामध्ये या सत्याकडे डोळे झाक करून ज्ञान आणि सद्गुण संपादन करण्याऐवजी धनार्जन
करण्यासाठी अगदी कशी पाशवी स्पर्धा लागलेली आहे, चित्रात दाखवले हो की नाही. आणि ज्याची सरशी होईल तो म्हणजे भोगवादी समाज, अत्यंत प्रतिष्ठित आणि विद्वान समजला जातो पहा. म्हणजे कलियुगात आपण बळी तो कानपिळी या न्यायानं, बळाच्या जोरावर न्याय ठरवला जातो पहा. वैदिक संस्कृतीत अध्यात्म आणि सार्वजनिक जे जीवन होतं की नाही आपलं, त्यात कुठला भेदच नव्हता पहा पूर्वी. म्हणून राजर्षींच्याकडून हे आध्यात्मिक ज्ञान दिलं जायचं पहा. आपण भगवद्गीतेच्या अभ्यासात हे अभ्यासतो, पण सुसंस्कृत जे लोक असतात ना त्यांना ही जाणीव होती की परमेश्वर सर्वत्र आहे, चराचरामध्ये आहे. आणि धर्म म्हणजे काय, तर आपलं धर्मकार्याचं एक सामाजिक आणि आपलं सार्वजनिक कर्तव्य असाही अर्थ म्हणजे आहे. आपल्या कुटुंबाची काळजी घेत आपण धर्म म्हणजेच ईश्वराची प्रेममय सेवा करणे हा आपला धर्म समजला जायचा. आपण कलियुगात काय धर्म आहे, बळी तो कानपिळी, आणि या न्यायाचे वर्चस्व राहील असं सांगितलंय पाहतानी. आणि मग त्यामध्ये काय घडतं, तर पाश्चात्य राष्ट्र किंवा आशियाई देशावर त्यांनी काय केलं, आक्रमणं झाली वेगवेगळी, आर्थिक आणि तांत्रिकी वर्चस्व त्यांनी प्रस्थापित केलं. आणि त्यामुळे काय झालं भारतामध्ये, तर सगळ्या ह्या अपाश्चात्य म्हणजे धर्म, धर्मशास्त्र आणि तत्वज्ञान हे सगळं मागासलेलं आहे सगळं, आणि विज्ञानाच्या कसोटीवर न उतरणारे, आणि ह्या सगळ्या दंतकथा आहेत, अंधश्रद्धा आहेत, असा अपप्रचार करायला सुरुवात केली पाहा या लोकांनी. म्हणजे वेगवेगळे चुकीचे तर्क त्यांनी काढायला सुरुवात केली आणि अपप्रचार केला आपल्या सनातन धर्माचा. पहा, विश्वातील सगळी राष्ट्र खरं तर भारतातील संस्कृत भाषेतलं ज्ञान संपादन करायला तक्षशिला सारख्या विद्यापीठामध्ये यायची पहा. म्हणजे आणि आता यानंतर चित्र काय बदललं, तर वैज्ञानिक जे ज्ञान आहे आपलं म्हणजे वैदिक ज्ञान म्हणजे ते पण काय भगवत भक्तीचं विज्ञानच आहे, तर ते म्हणजे वेदांमधून जे आपण ज्ञान संपादन करतो तर त्याची आता सर्वजण काय करत आहेत, स्तुती करत आहेत पहा. म्हणजे पाश्चात्य धर्मांनी किंवा विज्ञानाने विश्वाचे इतर प्रदेशात त्यांनी प्रभुत्व स्थापन केले. त्यानंतर त्यांनी म्हणजे अशा पद्धतीनं येन केन प्रकारे सगळ्या पद्धतीने ताबा मिळवायचा प्रयत्न केला वेगवेगळ्या राष्ट्रांनी भारतावर. पण बाहुबळावर ते करू शक म्हणजे त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या, पण तात्विक कसोटींना पारखून घेतलं जाईल तर अशी परिस्थिती जेव्हा उत्पन्न झाली तेव्हा या बुद्धिमंतांनी सुद्धा मान्य केलं की सनातन धर्माचं अस्तित्व आणि त्यामधील जे उपदेश आहेत वेदामधले, तर त्याकडे हे सगळे पाश्चात्य संस्कृतीतले लोक आहेत तर ते आकर्षले गेले पहा. मग हे याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्रील प्रभुपाद आहे. जेव्हा ते परदेशात गेले आणि त्यांनी आपल्या कृष्ण विज्ञानाचा, भगवत भक्तीचा, हरे कृष्ण महामंत्राचा प्रचार प्रसार केला, वैदिक ज्ञान आहे ते हे परदेशातल्या लोकांपर्यंत पोहोचवलं पहा. तर ते भोग आणि विलासी संस्कृतीच्या सर्वोच्च अशा म्हणजे उच्चांकावर आयुष्य जगत होते आणि नैराश्य आणि वैफल्याने ग्रस्त होते, आणि हेच कलियुगाचं लक्षण आहे पहा. आणि अशा लोकांना त्यांनी भगवत भक्तीचं विज्ञान तिथपर्यंत पोहोचवलं, हे वैदिक ज्ञान पोहोचवलं, आणि त्यामुळे आज जगभरात म्हणजे विश्वभरात सगळीकडं ह्या वैदिक ज्ञान आहे, तर त्याच्या म्हणजे त्याला मान्यता देण्यात येते. अन्यथा काय होतं, सगळीकडे परिस्थिती अशी निर्माण आहे कलियुगामध्ये की ह्याला अंधश्रद्धा म्हटलं जातं, या ज्ञानाला, या आध्यात्मिक ज्ञानाविषयी असा अपप्रचार केला जातो दंतकथा म्हणून. म्हणजे या सगळ्या ज्या हरिकथा आहेत किंवा कृष्णांचं अस्तित्व सुद्धा मान्य केलं जात नाही पहा, तर किंवा भगवान श्रीकृष्णांचं अस्तित्व सुद्धा मान्य न करणारी आजची पाश्चात्य संस्कृती आहे. इथे आपण समजून घेऊया की असं सगळं ढोंगीपणाचं, पापी असं लोकांचं, असं तिथं धर्मतत्वांचा ऱ्हास झालेला आहे, अशी म्हणजे अशा पद्धतीचं हे कलियुग असणार आहे. या कलियुगात अजून काय घडतं, तर जो मनुष्य असतो तर त्याला ब्राह्मण त्याने जर जानवं धारण केलं असेल, यज्ञोपवीत धारण केलं असेल तर समजलं जातं का. अजून काय लक्षणं आहेत तर ती पण आपण आता सखोल अभ्यासूया. तर म्हणजे इथे काय की सबळ आणि दुर्बळ यांचा न्यायनिवाडा करताना काय केलं जाईल, तर जे धन देतील म्हणजे पैसे देतील त्यांना न्याय दिला जाईल. पण सुसंस्कृत राष्ट्रात काय असतं, तर स्त्री पुरुष बालक कोणी असो वृद्ध सगळ्यांना समान न्याय मिळायला पाहिजे पहा. वर्तमान काळात याला ह्युमन राईट म्हणतात पहा, ह्युमन राईट वाले असतात आपल्याकडे आता मानवी अधिकार म्हणजे याच्याविषयी लढणारे. मग कलियुगाचं हे काय लक्षण आहे, एक अनुषंगिक लक्षण म्हटलं गेलं.
आता इथे आपण तिसऱ्या श्लोकात समजून घेऊया की इथे स्त्री पुरुषांचे विवाह जे आहे ते एकमेकांच्या आवडीवरच होते आणि साऱ्या देवदेवीच्या व्यवहारात फक्त कपटाचं साम्राज्य म्हणजे स्वार्थाचं काय ह्यांच्याकडे किती उत्तम संपत्ती आहे, मग ह्यांच्याकडे कशा पद्धतीने बँक बॅलन्स आहे, कशा पद्धतीने ऐश्वर आहे, असंच फक्त विवाह जे आहेत तर ते ह्या कपटाचं साम्राज्य म्हणजे स्वार्थातून घडतील आणि फक्त आवडीनिवडीवरच घडतील, म्हणजे शारीरिक सौंदर्यावरतीच हे निकष ठरवले जाते. स्त्री पुरुष यांचं चांगलं वाईट म्हणजे हे सगळं जे आहे वर्तन तर ते रती कौशल्यावर अवलंबून असेल, म्हणजे केवळ हेच लक्षण असतील. म्हणजे मनुष्य जीवनामध्ये मोक्षप्राप्ती हा खरं तर महान हेतू असतो आणि त्यासाठी विवाह यज्ञ सांगितलाय. म्हणजे विवाह यज्ञ हा कशासाठी आहे तर आपली आध्यात्मिक उन्नती करून घेण्यासाठी, गृहस्थाश्रमाचं आचरण करत असताना आपल्या इंद्रियांना संयमित करण्यासाठी विवाह यज्ञ आहे आणि हे 16 संस्कार आहेत की ज्याद्वारे आपण आध्यात्मिक जीवनामध्ये उन्नती करू शकू किंवा आपण कदा आपल्या भक्ती मार्गावर दृढ होऊ शकू. पण इथे कलियुगात काय घडतंय तर फक्त आणि फक्त इंद्रिय तृप्तीसाठी किंवा बाह्य शारीरिक लक्षण आहेत तर त्यांना पाहून म्हणजे स्त्री पुरुषांची विवाहासाठी निवड केली जाते. हे सगळं काय आहे तर हे धर्माचं ऱ्हासच आहे झालेला, हे धर्माची नीतिमूल्य आहे तर त्यांचा ऱ्हास आहे. ह्याचं उदाहरण आपण एक समजून घेऊया की ज्या माता देवहूती आहेत ह्या इक्ष्वाकू नावाचे राजे जे सम्राट होते, पूर्ण पृथ्वी लोकाचे सम्राट होते म्हणजे चक्रवर्ती सम्राट म्हणतो आपण, म्हणजे पूर्ण पृथ्वी ह्या ग्रहगोलाचे ते सम्राट होते, त्यांची कन्या आहे माता देवहूती ह्या. आणि त्यांनी जे असे म्हणजे अत्यंत म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाने उच्च असे होते किंवा आध्यात्मिक ज्ञानामध्ये उत्तम ज्यांचा म्हणजे व्यासंग होता असे म्हणजे कर्दमुनी होते. ते त्यांचं जीवन जे होतं ते अत्यंत साधं होतं आणि ते एका झोपडीत राहायचे एका नदी किनारे, म्हणजे आश्रम असा झोपडीवरचा जो असतो. पण सत्ययुगामध्ये म्हणजे जी नीतीमूल्य होती किंवा धर्माचे जे 4 स्तंभ होते तर ते कसे होते, अत्यंत बलवान होते आणि त्यामुळं तिथे कसं आचरण होतं का, माता देवहूतींना इक्ष्वाकू राजाने त्यांचा विवाह आपल्या ह्या राजकन्येचा विवाह एका ऋषींशी केला होता पहा, म्हणजे किती उच्च आध्यात्मिक मूल्य होती आणि कसं म्हणजे उच्च विचारसरणीचं आणि साधी जीवनसरणी म्हणजे उच्च विचार पण साधं जीवन असे विचार होते पहा. म्हणजे ऐश्वर्याने युक्त असं जीवन, राजवंशात जगलेली राजकन्या देखील एक ऋषीपत्नी होत असे. तर ही आपली म्हणजे खरं तर वैदिक ज्ञानाची संस्कृती आहे. कलियुगात काय होईल या सगळ्या नीतीमूल्यांचा ऱ्हास होईल असं सांगितलंय. आता अजून काय काय घडेल तर हे आपण समजून घेऊया. मग मैथुनाची वासना सगळ्या नरमादींमध्ये असते पण त्याद्वारे श्रेष्ठ योनीमध्ये काय होतं, भावनात्मक बंधन पण घडतं. म्हणजेच काय, कामेच्छा आणि देहात्मबुद्धी ह्याच्यावर स्वाभाविक इच्छा आपली ठरत नाही जीवात्मा म्हणून. आपण आत्मा म्हणून शरीररूपी यंत्र जिवंत करत असतो आणि आत्मा चेतनेद्वारे प्रकट होत असतो आणि ही चेतना म्हणजेच दिव्य आहे, आपण भगवंतांचे अंश आहे. पण आपण काय करतो, आपल्याला देह समजून या शरीरात स्वतःला बंदिस्त ठेवतो आणि भौतिक अस्तित्व स्वीकारतो आपला आणि आपल्या कामेच्छा जन्म घेतात. म्हणून मनुष्य देहाची प्राप्ती म्हणजे आपल्यासारख्या जीवासाठी वरदान आहे आणि मनुष्याने काय केलं पाहिजे, या भ्रामक समजुती आपल्या मी म्हणजे शरीर आहे किंवा या अस्तित्व आपलं हे आहे तर हे नाकारलं पाहिजे आणि या संधीचा लाभ घेतला पाहिजे. आपण कृष्णा भावनामृतामध्ये काय झालं पाहिजे, त्या आनंद सिंधू मध्ये अगदी आपण स्वतःला झोकून दिलं पाहिजे, ही श्रीकृष्णांची इच्छा आहे पहा. जे अनादि काळापासून म्हणजे आपला जो आत्मा आहे तर तो कसा आहे, सगळ्यात जुना आहे म्हणजे सगळ्यात आपण म्हणू की वयस्कर आहे आपला आत्मा. म्हणजे अनादि काळापासून आपण अजन्म आहोत आणि अविनाशी आहोत, कारण गुणांनी आपण समान आहोत, भगवंतांचे अंश आहोत, चित्कण आहोत आणि आपला सूक्ष्म देह पण तितकाच वयस्कर आहे. म्हणजे आपली सर्टल बॉडी आणि आपला सोल हे काय आहे, म्हणजे जीवात्मा, हे सगळ्यात एजेड आहेत पहा, म्हणजे वृद्ध आहेत पहा. आणि आपल्याला शरीर नवीन मिळतं हा भाग आपण समजून घेऊया. मग असा जो आत्मा आहे वर्षानुवर्ष युगानुयुग देहामध्ये अडकतोय, बद्ध होतोय, जखडला जातो, याला आपण केलं पाहिजे. आपण कृष्ण भावनामृत आंदोलनाचा आधार घेतला पाहिजे. आपण कृष्णांशी असलेलं आपलं नातं आहे त्याचं विस्मरण आपल्याला झालं तर त्याचं आपण काय केलं पाहिजे, स्मरण केलं पाहिजे, पुनर्जागृती केली पाहिजे आणि आपण काय केलं पाहिजे, भक्तिमय प्रेममय सेवा केली पाहिजे, शरण गेलं पाहिजे कृष्णांना आणि त्यांच्या
भक्तिमय प्रेमय सेवेद्वारे आपण स्वतःला आध्यात्मिक जीवनामध्ये एक जीवात्मा म्हणून उन्नत केलं पाहिजे, की जे मानवी जीवनाचं स्वाभाविक लक्षण आहे, ध्येय आहे, आणि त्या पूर्तीसाठीच आपण पृथ्वी लोकावर आलो आहोत. पण हे आपण काय करतो, विसरून गेलो आहोत कलियुगामध्ये. आणि अशा पद्धतीने आपण इंद्रिय तृप्ती किंवा ह्या भौतिक जो वाद आहे, किंवा आपण त्याला म्हणू की भोगवादाच्या पाठीमागे लागलेले सगळे जीवात्मे आपण पाहतो, आणि ह्या भोग संस्कृतीचा ते उपभोग घेत आहेत हे आपण पाहतो. मग आता आपण पुढे जाऊया. मग आता हा जो श्लोक आहे 6 ते 8, तर ह्याच्यामध्ये काय सांगितलंय ते आपण समजून घेऊया. म्हणजे आपले हृदयस्थ परमेश्वर जे आहेत, तर त्यांना संतुष्ट करण्यासाठी आपण धर्म पालन केलं पाहिजे, आणि मग ईश्वरी कृपेनं भौतिक कामना सुद्धा आपले शुद्ध होतील. मग ही जाणीवच काय झाली, कलियुगात लोप पावले पहा. आणि आधुनिक नास्तिक समाजामध्ये म्हणजे इतकी बुद्धिक्षीण आहे की आपण आत्म्याचे हे भाव या आवरणाला आपण छेदूच शकत नाही आपलं अज्ञान असल्यामुळे, आणि म्हणून आपण असे बद्ध जीवात्मे म्हणून राहिलो आहोत, आणि पुन्हा पुन्हा पृथ्वी तलावर येतो आहोत, आणि आपण वेगवेगळी शरीर धारण करतो आहोत. मग कलियुगामध्ये चांगली स्त्री म्हणजे कामिनी, आणि त्या न्यायानं मदनासमान पुरुष म्हणजे चांगला पुरुष मानलं जातं. म्हणजे 20व्या शतकापासून आपण पाहतो की जे असे वेगवेगळे नटनटे आहेत किंवा गायक आहेत, अशांना सगळ्यांना फार महत्व आहे. म्हणजे तेच आदर्श मानतात. म्हणजे सत्ययुगामध्ये म्हणजे सत्ययुगापासून म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये आदर्श काय मानले जायचे, आपले भगवान श्रीराम आदर्श मानले जायचे, हो की नाही, भगवान श्रीकृष्ण आदर्श मानले जायचे. म्हणजे अशा पद्धतीने परशुरामांना आदर्श मानलं जायचं. म्हणजे आपले आदर्श काय होते, आपले ऋषीमुनी होते, आपले देवदेवता आपले आदर्श होते. पण आताच्या काळामध्ये कलियुगामध्ये आपले आदर्श कोण आहेत आताच्या पिढीचे, तर वेगवेगळे चित्रपटातले नटनटे आदर्श आहेत, की ते फक्त तिथं फक्त ते अभिनय करतात, त्यांचं वास्तव जीवन त्यापेक्षा वेगळं असतं पहा. आणि अशा नटनट्या किंवा अशा अभिनेते जर आपले आदर्श असतील, तर ती संस्कृती आणि ती मूल्य असतील ती म्हणजे निश्चितच कधी उच्च कोटीची असणार नाहीत. पहा, जेव्हा आपले आदर्श राजा शिवाजींसारखे होतील, माता भवानींसारखे आदर्श होतील, जेव्हा रामकृष्णांसारखे आदर्श होतील, पहा तेव्हा काय होईल, तर तिथे आपल्याला उच्च विचारसरणी असलेले आपल्याला आणि उच्च जीवन मूल्य असलेले असे जे लोक आहेत, तर ते पाहायला मिळतील, किंवा धर्माचे लोक पाहायला मिळतील. पण याच्या विरुद्ध हे सगळं कलियुगामध्ये चित्र, तर इथं काय केलं जातं, तर अशा नटनट्यांना आदर्श मानलं जातं पहा, आणि त्यांच्या कृतींचं आचरण केलं जातं. मग हीच काय आहे, हीच भोगवादी संस्कृती आहे, किंवा हीच काय संस्कृतीची आपल्या संस्कृती मूल्यांचा हा ऱ्हास आहे. म्हणजे पहा, आपण आध्यात्मिक ग्रंथ वाचले, आपण हे क्लास केले वेगवेगळे, हे की नाही, आपण हे प्रयत्न करतो आहोत आणि आपण ज्ञान संपादन करतो आहोत, पण हे सगळं जरी करत असलो ना, तरी आपल्याला ही जी आहे ना, ही संस्कृतीच आपण लहानपणापासून आपण म्हणजे त्याचा त्याचा आपण म्हणजे उपभोग घेणं आवश्यक आहे. ती संस्कृती जर नसेल तर आपलं आचरण नाही होणार. म्हणजे सत्ययुगामध्ये, द्वापारयुगामध्ये, त्रेतायुगामध्ये ही संस्कृती आपल्याला दिली जाते, कल्चर आपल्याला दिलं जायचं, वैदिक कल्चर. आणि त्या संस्कृतीमध्ये आपलं वैयक्तिक जीवन, सामाजिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन वेगळं नसायचं. आणि हे जेव्हा लहानपणापासून म्हणजे अगदी बाळ असल्यापासून आपल्याला ही सगळी संस्कृती मिळते पहा, तेव्हा आपले दृष्टिकोन बदलतात हे भौतिक. नाहीतर आता आपण हे सगळे शिकायचा प्रयत्न करतो, पण कलियुगामध्ये हे सगळं आपले भौतिक दृष्टिकोन बदलून आपल्याला आध्यात्मिक दृष्टिकोन घ्यायला अवघड जाते, किंवा आपल्याला का शक्य होत नाही ह्याचं जर आपण चिंतन केलं तर लक्षात येईल. पहा, वर्षानुवर्ष युगानुयुग आपण आपल्याला जे ज्ञान आहे आपल्या आत्म्याला, ते भौतिक ज्ञान आहे, आणि त्यामुळं आपण ह्या भौतिक ज्ञानापायी आणि भोगवादी संस्कृती पायी, इंद्रिय तृप्ती पायी आपण मायेच्या अधीन होत आहोत. जोपर्यंत त्या जीवाला, जीवात्म्याला भगवत भक्तीचं ज्ञान कोणी येऊन सांगत नाही, शुद्ध भक्त सांगत नाही, प्रमाणित आध्यात्मिक गुरु त्यांना भेटत नाही, तोपर्यंत कृष्णांचं ज्ञान त्यांना मिळत नाही. आणि जोपर्यंत कृष्णांचं ज्ञान मिळत नाही, तोपर्यंत तुम्हाला मायाशक्तीच्या प्रभावाखाली राहायला लागतं, त्रिगुणामध्ये बद्ध राहायला लागतं, आणि हे चक्र चालूच राहतं. पण जेव्हा कधी येन केन प्रकारे आपण अशा शुद्ध भक्ताच्या म्हणजे संगतीत येतो, किंवा प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या आश्रयाखाली येतो पहा, तर तेव्हा काय होतं, तत्क्षणी आपण भगवान श्रीकृष्णांच्या आपण आध्यात्मिक शक्तीच्या प्रभावाला खाली येतो. हळूहळू आपल्या हृदयावरचं अशुद्धी मालिन्य दूर व्हायला लागतं पहा, आणि आपण हळूहळू शुद्ध भक्तीमध्ये दृढ व्हायला लागतो. मग आपण सर्वजण इथे आहोत, तर आपलं केवढं सौभाग्य आहे की नाही, म्हणजे आपल्याला
ही भगवान श्री कृष्णाने आपल्यावर केलेली अहेतुकी कृपा आहे, कोणत्याही कारणाविना आपण जिला पात्र नसताना पण केलेली कृपा आहे की आपल्याला श्री कृष्णांविषयीचं ज्ञान मिळालं. आणि हे जेव्हा मिळतं तेव्हा त्या आत्म्याची प्रगती होते, त्याची आत्मोन्नती होते आणि तो भक्ती मार्गावर दृढ होत जातो. मग ह्या संदर्भात ह्या श्लोकामध्ये विवरण केलं आहे, मग ते आपण समजून घेणार आहोत. मग आता इथे हा भाग समजून घेऊया की इथे हा जो श्लोक आहे तर ह्याच्यातून काय सांगितलंय, तर एखाद्याचं आध्यात्मिक जीवनातलं पद आहे तर त्याच्या बाह्य चिन्हावरूनच ओळखलं जाईल आणि त्याच्या आधारावर लोक एका आश्रमातून दुसऱ्या आश्रमात जातील. कोणाजवळ द्रव्य नसलं तर त्याला न्याय मिळणं कठीण होईल, किंवा पांडित्यामध्ये फटकळ बोलण्याला सुद्धा प्राधान्य. म्हणजे आधुनिक समाजशास्त्रामध्ये ज्या समाजात कष्टाला महत्व दिलं जातं तिथं दारिद्र्य, आळस, अस्वच्छता, बुद्धिमत्तेचा अभाव आणि अनितीचं लक्षण असतं हे सगळं. ईश्वर केंद्रित समाजात कसं असतं, सगळेजण धनार्जनासाठी नाही तर आध्यात्मिक ज्ञानातल्या प्रगतीला स्वतःला वाहून घेतात ना, आणि त्यामुळे साधं जीवन, तपस्वी जीवन ते जगतात. बुद्धी मत्ता, संयम आणि जीवनात मध्ये संवेदनशील असण्याचं हे लक्षण आहे पा. आणि दारिद्र्याने केवळ सद्गुण येत नाहीत बरं का, म्हणजे सद्गुणामुळे दारिद्र्य, म्हणजे कदाचित म्हणजे आपण भक्तिमय प्रेमने सेवा करताना आपल्या आवश्यकता असतात त्या कमीत कमी करतो, आपण त्यागतो, मग त्यामुळे आपल्याला थोडंसं दारिद्र्य आलं. तरी भगवान आहेत ते काय करतात, योग क्षेम महाम्यम, या सगळ्या ज्या आहेत आपल्या आवश्यकता त्या पुऱ्या करतात. पण आपल्याला भौतिक जंजाळात पडण्यापासून आपलं रक्षण करतात. पण मग कलियुगामध्ये असं काहीच घडत नाही, म्हणजे बुद्धिवाद आणि आधुनिक शास्त्रज्ञ तत्वज्ञानी हे तथाकथित असतात. त्यांचं ज्ञान पण कसं असतं, त्यांचं शब्द जंजाळ असतं, एका विषयावर बोलतात त्यांच्या बोलण्याचा अर्थ पण कोणाला समजत नाही आणि त्यांना विद्वान मानलं जातं. आणि अशामध्ये पाश्चात्य वितंडवाद्यांची पण भरच पडली पहा, त्यांचे तर्क वितर्क तर भयंकर असतात, म्हणजे युक्तिवादच आहे हा. म्हणजे मानसिक तर्कानी कुणी भगवान श्रीकृष्णांना जाणू नाही शकणार, वैदिक ज्ञान नाही मिळू शकेल, आध्यात्मिक ज्ञान नाही मिळू शकेल, किंवा प्रकांड पांडित्यांनी हे सगळं साधणार नाही हे युगामध्ये समजू येत नाही. आणि त्यामुळे दिव्य ज्ञानाचा अभाव, दिव्य ज्ञान म्हणजे काय, तर भगवान श्रीकृष्णांविषयीच्या दिव्य ज्ञानाचा अभाव असल्यामुळे ते वाचाळ बनतात आणि असं ज्ञान त्यामुळे लोकांच्या दृष्टीला येत नाही पहा. मग दारिद्र्य हे दुर्जनपणाचं लक्षण होऊन काय होतं, दांभिकपणा हा सुद्धा साधूपणा ठरतो. आणि मुखानं ओकार देणं हे विवाहाचं द्योतक, म्हणजे तीन, म्हणजे काय म्हणतात, 3 वेळा होकार आणि 3 वेळा 3 तलाक, तर असं सगळं हे आत्ताचं म्हणजे वेगवेगळ्या पंथामध्ये आपण हे सगळं ऐकतो हो की नाही. टीका करणे हा हेतू नाही, पण आपण काय पाहतो सगळ्या वेग आपल्या पंथामध्ये, तर अशा सगळं वातावरण असतं. आणि मग आपण स्नान केलं आणि अलंकार घातलं असं लोकांना वाटतं, म्हणजे एक प्रकारे विवाह म्हणजे काय, तर उत्तम शुचिर्भूत व्हायचं आणि अलंकार घालायचे. म्हणजे दंभ म्हणजे काय, तर सद्गुण संपन्न असण्यापेक्षा सद्गुण संपन्नांचा जेव्हा देखावा केला जातो ना आणि त्याला महत्व दिलं जातं तेव्हा त्याला म्हणायचं दंभीपणा. आणि कलियुगामध्ये हाच पंथ आहे तो खरा पंथ मानला जाईल, दंभीपणाचे लोक आहेत पहा. एकमेव सत्य, एकमेव प्रकाश असण्याचे म्हणजे असण्याचा दावा करणारे म्हणजे असे खूप धर्मांध आहेत पहा, म्हणजे अनेक इस्लामिक देशात त्यामुळे धार्मिक स्वातंत्र्यावर सुद्धा गदा आली आहे पहा. म्हणजे हे सगळं म्हणजे कसं झालंय की तिथं म्हणजे मुक्त संवाद असं तिथं काही राहिलाच नाहीये बा. आणि अशा पद्धतीनं धर्माच्या प्रामाणिक अनुयायांना भ्रष्ट केलं जात आहे पहा. म्हणजे अशा पद्धतीचं वातावरण, मग मद्यपान, व्यभिचार, त्यानंतर पशुवध, द्यूत, अशा ग्रस्त व्यसनांनी सगळ्या पिढी निर्माण होत आहेत पहा. आणि हरी कीर्तन करणाऱ्यांची, कृष्ण भक्ती करणाऱ्यांची निंदा केली जाते, भक्तांचा छळ केला जातो, त्यांची फसवणूक केली जाते पहा. त्यांच्या दृष्टीनं धर्म म्हणजे पाप आहे आणि आध्यात्मिक जीवनाची म्हणजे ही बाराखडी समजण्याची बुद्धीच नाहीये कलियुगातल्या लोकांना, हे तिचं प्रमुख लक्षण आहे. विवाह व्यवस्था ढासळली आहे पहा. आणि एक कागदाचा चिटोरा म्हणजे एक फॉर्म म्हणजे विवाहाचं प्रमाणपत्र एवढंच विवाहाचं महत्व राहिले पहा. रतिसुखच म्हणजे गृहस्थाश्रम असं सगळं स्वरूप बनले पहा. आणि मैथुन क्रिया म्हणजेच धर्म बनलाय पहा. म्हणजे गर्भधारणा आणि संततीला जन्म देणं आणि मैथुन अगदी सर्वसाधारण आणि स्वाभाविक मानलंय. आणि मातापितांनी बालक त्याला फक्त प्रेमाने वाढवणं एवढंच, म्हणजे संगोपन करणं आणि रतिसुख आणि हेच वैवाहिक संस्था एवढंच त्याचं महत्व उरलंय पहा. आणि गर्भधारणा टाळण्यासाठी वेगवेगळ्या साधनांचा उपयोग, कारण हे सगळं दंभाचं आणि मूर्खपणाचं प्रतीक आहे पहा. म्हणजे वर्तमान युगात आपल्या देहाला आभूषणाने चांगलं असं अलंकृत करायचं आणि मग विविध पद्धतीनं कसं आपला देह सुंदर दिसेल यासाठी मेकअप आणि सगळ्या वेगवेगळ्या केश रचना करणे ह्यामध्ये कळ असतो पा सगळ्या लोकांचा, स्त्री पुरुषांचा.
पण धार्मिक आभूषणांनी आपला देह कधी आपण सजवतच नाही. वैष्णव भक्ताचं धार्मिक आभूषण म्हणजे काय असतो? हरिनामाचा तिलक असतो, हो की नाही? 12 ठिकाणी आपण तिलक करतो, पण हा वैष्णवचा जो दागिना आहे, कंठी हा दागिना आहे आपला आणि हरिनाम तिलक, पण हा दागिना कधी म्हणजे तो शरीरावर धारणच करत नाहीत कलियुगातले लोक. तर ते काय करतात, विविध दागिने वेगवेगळे घालतात, विविध प्रकारचे, आणि त्यालाच ते काय समजतात, तर धर्म समजतात. म्हणजे ही इंद्रिय तृप्ती किंवा भोगवादी संस्कृती आहे. आणि मग असा जो धर्म असतो, तर त्याचा काय होतो, त्यामुळे असा जो तथाकथित धर्म असतो, तर त्याला म्हणजे कुठल्याही नीतीमूल्यावर तो आधारित नसतो बा. आणि ही धर्म मूल्य कशी, तर ती वास्तविक धर्माला, सनातन धर्माला क्षीण करणारी ठरतात. आता पुढे काय घडतं, तर भारतात पवित्र तीर्थस्थान आहेत पहा, मग याच्यात आता त्याचा उल्लेख आहे, तर पवित्र नद्या आहेत, मग या तीर्थस्थानांमध्ये आपली पाप एकदा धुवून काढूया अशी इच्छा बाळगून लोक जातात. म्हणजे मूर्ख लोक अशा पद्धतीने तीर्थात निवास तर करतात, पाप धुवायला तर जातात, पण विद्वान जे हरिभक्त आहेत, हाँ, भगवान श्रीकृष्णाचे जे भक्त आहेत, त्यांच्याकडनं उपदेशच ग्रहण करत नाहीत पहा. केवळ स्नानासाठी तीर्थ आहेत म्हणून जातात, किंवा ज्ञानात प्रगती करण्यासाठी तीर्थस्थान आहे म्हणून जातात पहा. म्हणजे तीर्थस्थानी जाऊन सुद्धा म्हणजे प्रणय क्रीडा करणारे लोक आहेत पहा. म्हणजे पूर्वी नल म्हणजे जे कुबेराचे मुलं होती दोन, तर ते अशा हिमालयामध्ये कैलास पर्वतावर जाऊन तिथल्या सरोवरामध्ये त्यांनी अशा पद्धतीच्या प्रणय क्रीडा अप्सरा आणि त्यांच्या चालल्या होत्या. तेव्हा नारद मुनी तिथून उत्तम कोटीचे वैष्णव जात होते, तेव्हा त्यांनी हे जेव्हा पाहिलं, अशा आध्यात्मिक ठिकाणी म्हणजे अशा सात्विक ठिकाणी अशा पद्धतीचं म्हणजे प्रणय आणि क्रीडा चाललेल्या आहेत, तेव्हा ते अत्यंत क्रोधितून त्यांनी शाप दिला कुबेराच्या मुलांना. आणि ते नलकुबेर जे दोघं आहेत, तर ते दोघं म्हणजे नंदबाबांच्या घरात मध्ये दोन वृक्ष म्हणून तिथं त्यांना जन्म मिळाला, म्हणजे ते शापित वृक्ष होते. आणि उखळबंधन जी आपण भागवताच्या स्कंदामध्ये 10व्या गोष्ट ऐकतो, तर भगवान श्रीकृष्णाने काय केलं, त्या उखळाद्वारे त्यांचा उद्धार केला पहा. म्हणजे इतकं पावित्र्य जपलं जायचं. आणि आता आपण अगदी राजरोस पाहतो वृंदावन सारख्या ठिकाणी किंवा अशा पावित्र्य असलेल्या ठिकाणी लोकांचं आचरण कसं असतं, कामांधाचं असतो. म्हणजे तिथे वेगवेगळे जे हरिभक्त असतात, तर त्यांना सांगण्याची वेळ येते. म्हणजे हे कलियुगामध्ये अशा पद्धतीचं तीर्थांच्या ठिकाणी कलियुगातल्या ढोंगी पापी दंभी लोकांचं आचरण असतं पहा. त्याची उदाहरण आहे. आता आपण पुढचा भाग समजून घेऊया की आपण वर्तमान युगात काय बघतो, तर ही स्नान म्हणजे तीर्थ जे आहेत, तर तिथं ती ज्ञानात प्रगती करण्यासाठी असतात. आपल्याला आध्यात्मिक उन्नती व्हावी. म्हणजे जे चैतन्य महाप्रभू आहेत, तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, तर आपल्याला भक्तिरसामृत सिंधू मध्ये त्यांनी जे उपदेश केले श्रीरूप गोस्वामींना, ते मांडलेले आहेत श्रीरूप गोस्वामींनी, तर काय सांगितलेलं आहे त्यांनी, तर मथुरा वृंदावन सारख्या तीर्थस्थानीला म्हणजे आपण तिथे जेव्हा निवास करतो, तेव्हा काय होतं, आपण आध्यात्मिक ज्ञानामध्ये उतरतो, आपण भगवंतांशी संबंध प्रस्थापित करण्यामध्ये यशस्वी होतो, आपण भक्ती मार्गावर दृढ होतो, आपले पाप आहेत ते नष्ट होऊन जातात. अशी ती पुण्य अशी धाम आहेत, म्हणजे पवित्र धाम आहेत, जशी ब्रह्मांडामध्ये धाम आहेत, किंवा भागवताचं श्रवण, भगवद्गीतेचं वाचन, त्यातल्या उपदेशांचं आचरण, अर्चविग्रहांची पूजा, भक्तांचं संग आणि संकीर्तन, म्हणजे संकीर्तन आणि हरिनामाचा जप, ही 5 तत्व आहेत सांगितली चैतन्य महाप्रभूंनी, की याचं आचरण आपण करणं आवश्यक आहे. पण आणि हे कशासाठी, तर भगवान श्रीकृष्णांकडून आलेलं दिव्य ज्ञान मिळवण्यासाठी. पण घडतं कसं, त्याच्या विरुद्ध घडतं पहा. आणि काय होतं, इथे फक्त स्नान करण्यासाठीच लोक जातात. मग पुढे काय सांगितलंय अजून, तर वर्तमान युगात केशभूषा आणि स्वतःच्या मुखाचं सौंदर्य आणि कामुकता, वृद्धिंगत व्हावी एवढ्यासाठीच लोक प्रयत्नशील असतात पहा. पण खरं वास्तविक सौंदर्य कुठून येतं, तर आत्म्यापासून येतं, हो की नाही? शुद्ध आचरण असलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर कसं तेज असतं पहा. आणि म्हणजे त्याचा अत्यंत साधा म्हणजे साधा व्यवहार असेल, साधी राहणी असेल, तरी सुद्धा अत्यंत म्हणजे त्याचं जे वास्तविक सौंदर्य आहे ते खुलून येतं पहा. म्हणजे हे आपण समजून घेऊया, कलियुगात परिस्थिती ह्याच्या उलट आहे पहा. म्हणजे पोट भरण्याची कला अवगत करणं हा यशाचा मापदंड आहे, आणि स्वपरिवाराचं पालन पोषण आणि आर्थिक व्यवहारात कुशल जे आहेत, तर ते समजलं जाईल असं. आणि धर्माचं आचरण जर झालंच, तर ते कशासाठी, कीर्ती वाढवण्यासाठी. म्हणजे ईश्वरविषयी ज्ञानाचा लवलेशही त्यांना नसेल, म्हणजे असे प्रवचनकार आपण पाहिले पहा. म्हणजे काय,
की ते लवलेश ही त्यांना ज्ञानाचा नाही, पण असे अनेक प्रवचनकार आपण पाहतो की जे भागवत सप्ताह करतात किंवा वेगवेगळी प्रवचन आणि तत्वज्ञानाचं प्रसार प्रसार करतात, पण त्या ज्ञानाचा लवलेशही त्यांना नसतो आणि त्यांचं आचरणही नसतो. मग अशा पद्धतीनं कीर्ती मिळवण्यासाठी आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी म्हणजे ह्या आसक्तीपोटी काय केलं जातं, वैदिक ज्ञानाचा प्रसार आणि प्रचार केला जातो. मग पुढे काय असेल तर भ्रष्ट लोकांनी काय केलंय, तर पृथ्वी ही आहे जे चार वर्णापैकी जो कुठला बलिष्ठ असेल त्यालाच राज्य प्राप्त होईल, म्हणजे वर्णाश्रम व्यवस्था आहे ती झुगारलेली आहे कलियुगामध्ये. बा आणि क्रूर राजांकडून काय होईल, लोभी आणि दरोडेखोरांसारखं स्त्रिया आणि धनाचं अपहरण होईल, त्यांना त्रास दिला जाईल, प्रजा मग डोंगरदऱ्या अरण्याकडे धाव घेईल. आता असंच घडतं ना, म्हणजे पहा कितीतरी अशा राज्यांमध्ये अशा पद्धतीने दहशत निर्माण होते, असे राज्यकर्ते आहेत, लोभी लोक आहेत, धनिक आहेत, की त्यांची ते स्त्रिया आणि धन लुबाडतात किंवा त्यांचं अपहरण करतात, किंवा स्त्रियांवरचे अत्याचार सुद्धा आपण वाढलेले पाहतोय, किंवा गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं पाहतोय. हे सगळं काय होतं की पुन्हा डोंगरदऱ्या आणि अरण्याकडे लोक धाव घेत आहेत, म्हणजे लपून छपून जीवन आपलं जगत आहेत. असे सुद्धा म्हणजे आपण नक्षली जे प्रदेश आहेत आपण समजून घेऊया, नक्षली कारवाया जिथं घडतात तिथं काय आहे हीच अवस्था आपल्याला पाहायला मिळते. पाऊस पडेल जाऊन दुष्काळ पडेल आणि कराच्या भारामुळे प्रजा काय जाईल, तर सगळी प्रजा जी आहे ती म्हणजे चिरडून जाईल, म्हणजे त्या सगळ्या गोष्टी ती सहन नाही करू शकणार. मग लोक कंदमुळं पानं मांस मद फळं फुलं बिया खाऊन जगतील आणि शेवटी त्यांचा नाश होईल. म्हणजे पहा हिंसाचार वाढेल आणि ह्या गर्तेत इतका रुतून जाईल माणूस की त्याला त्याच्यातून बाहेर पडणं सुद्धा अवघड जाईल. म्हणजे भगवंतापासून विभक्त झालेला मनुष्य समाज अशा पद्धतीनं काय होतो, तर शुष्क होतो. तो सगळ्या ऱ्हासाला कारणीभूत ठरतो. पहा आपल्याजवळ संगणक आहे, आपल्याजवळ क्षेत्र म्हणजे काय ते क्षेपणास्त्र आहेत, आपल्याकडे सगळं तत्वज्ञान आहे, आपल्याकडे सगळी टेक्नॉलॉजी आहे, पण पाऊसच नाही पडला तरी ह्या सगळ्या गोष्टी अस्तित्वात येण्याआधीच संपुष्टात येतील. पहा म्हणजे आपलं अस्तित्व संपेल. पहा हे सगळं कलियुगाचं द्योतक आहे. थंडी वारा ऊन पाऊस हिमवर्षा म्हणजे आता तर ह्या संदर्भात सुद्धा प्रजेला इतका उपद्रव होईल, म्हणजे आता आपण पाहतो की नाही. मग त्याची पुढची स्लाइड घेऊ, तर आपण ही उदाहरणं पाहतो कुठे थंडीची लाट येते, कुठे पाऊस पडतोय भरपूर, कुठे हिमवर्षा होतोय, कुठे म्हणजे अशा पद्धतीने कुठे अधिक कलह म्हणजे त्या राज्यामध्ये कलह आणि हिंसाचार घडतोय हो की नाही, दंगली घडतायत असं पाहतोय. तर तहान भूक रोगराई किंवा अतिचिंतेमुळे लोक गांजून जातात. म्हणजे पुण्यामध्ये आत्ताचा एक सर्वे आत्ताचा अत्यंत म्हणजे काय म्हणू लेटेस्ट सर्वे असा झाला जवळ म्हणजे आत्ताच ह्या महिन्यात, तर न्यूज चॅनेल वरती ऐकायला हा भाग मिळाला. तर 6 महिन्यामध्ये म्हणजे 6 महिने पण नाही, 3 महिन्याच्या कालावधीमध्ये 3,100 काहीतरी अशा 40 का 54 आत्महत्यांचं प्रमाण आहे. म्हणजे आपण कुठे जातो आहोत, तर आपण सगळे ऱ्हासाकडे जातो आहोत. आपली नीतीमूल्ये जी आहेत, आध्यात्मिक मूल्य आहेत, ती सगळी क्षीण होत आहेत, हे त्याचं उदाहरण आहे. पहा मग आता आपण समजून घेऊया की कलियुगामधील मनुष्याचं आयुष्य जेमतेम 50 वर्ष एवढंच असेल बरं का, आणि मग असे जे आहेत तर हे लोक कसे आहेत तिथे चित्रात दाखवलेत. पहा म्हणजे भूकबळी हा, किंवा आता आपण पाहिलं यावर्षी पण दुष्काळाचं स्वरूप आहे. पहा बऱ्याचशा राज्यांमध्ये पाऊस कमी पडला किंवा अतिवृष्टी होते. पहा काही जिल्ह्यांमध्ये तर काही ठिकाणी पाण्यासाठी वणवा करायला लागते, म्हणजे काय तर काही ठिकाणी ढगफुटी होते, तर काही ठिकाणी भूकंपासारखे धक्के बसतात. मग हे सगळं कशाचं उदाहरण आहे, तर जेव्हा पृथ्वी मातेवर हे सगळा भार वाढतो तेव्हा काय होतं, तर अशा पद्धतीने कलियुगामध्ये आपण दंडित होऊ लागतो. भगवंतांचं हे सुद्धा आपण मागच्या आपण अवतारामध्ये अभ्यासले की भगवान ज्या वेळेला अशा पद्धतीचे संकट येतात, सुनामी येते, ज्वालामुखीचा उद्रेक होतो, भूकंप होतो, रोगराई येते, किंवा करोनासारखी महामारी येते, किंवा ह्या सगळ्या घटना कशाचं द्योतक, भूक बळी जातात किंवा दुष्काळ होतो त्यामुळं, तर हे सगळं कशाचं द्योतक आहे, तर भगवान अशा संकटांच्या अवतारामध्ये काय होतात उपस्थित होतात आणि अशा पापी लोकांना ते काय करतात दंडित करतात. हा भाग आपण ते समजून घेतला, आता पुढे जाऊ आपण. हा मग आता ह्या श्लोकांचा अर्थ आपण समजून घेऊ. कलियुगाच्या समाप्तीच्या समयी लोकांची शरीर झिजून लहान होतील बरं का, आणि वर्णाश्रम धर्माचे तर धर्मतत्व नष्ट होतील, म्हणजे वेद मार्ग पूर्णपणे विसरतील आणि नास्तिक धर्माचं पालन करायला लागतील. राजे कसे असतील, बहुतांशी चोरच असतील, असत्य बोलणं, चोऱ्या करणं, अनावश्यक हिंसा करणं हीच लोकांची वृत्ती असेल, म्हणजे सगळं वर्णन शूद्रांप्रमाणे त्यांचं असेल आचरण. गायी कशा शेळ्यांसारखे लहान होतील आणि आध्यात्मिक आश्रम सामान्य घरांसारखे म्हणजे असे होतील
होतील आणि विवाहाने जोडलेल्या माणसांनाच केवळ नातेवाईक मानलं जाईल. पहा, जे बहुतांश वृक्ष म्हणजे जे वृक्ष आहेत, जे खरं तर म्हणजे इथे समजून घेऊया आपण की वसु म्हणजे वासुदेव कुटुंबकम म्हणले, म्हणजे आपण सगळे वासुदेवांचं कुटुंब आहे. पहा, आपण जीवात्मक अंश त्यांचे आणि आपण सगळे एकमेकांचे. आपले प्रतिज्ञेमध्ये पण आपण भारताच्या आपण अभ्यासतो की सारे म्हणजे जे आहेत ते माझे बंधू किंवा बांधव आहेत, हो की नाही? आपण बंधू भगिनी म्हणतो, हीच आपली संस्कृती आहे. आपण वासुदेवांचे कुटुंब आहोत म्हणून वासुदेव कुटुंबकम म्हटलं जातं. संपूर्ण पृथ्वी आणि या ब्रह्मांडामध्ये वासुदेवांचं कुटुंब आहे आणि ते स्वामी आहेत आपले, ते पिता आहेत आपले. तर हे आपण विसरून जातो आणि त्यामुळे विवाह संबंधांना जेवढे आहेत तेवढेच आपले नातेवाईक म्हटलं जातं. पण प्रत्यक्ष कोण आहोत आपण? परमात्म्याशी संबंधित असलेले जीवात्मे एकमेकांचे पण आपण काय आहोत? संबंधी आहोत हे आपण विसरतो. त्यामुळे प्रेमभाव किंवा दया किंवा सहानुभूती ह्या कुठल्या गोष्टी मिळत नाहीत. धर्माच्या चारही स्तंभांचा ऱ्हास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. का मग असं जे कलियुग आहे तर इथं काय आहे, तर इथे जे वृक्ष आहेत ते सुद्धा लहान होतील, म्हणजे मोठे शमीसारखे वृक्षाप्रमाणे होतील मोठे वृक्ष सुद्धा. आणि मेघ केवळ गडगडाटच करतील, म्हणजे ढगांचा गडगडाट होतो पण पाऊसच पडत नाही. पहा, असं पाहिलं. घरं कशी होतील? पुण्यविहीन होतील, म्हणजे सर्व मानव सगळे गाढवांप्रमाणे वागतील. आणि यावेळी पूर्ण पुरुषोत्तम भगवान पृथ्वीवर अवतीर्ण होतील. पहा, म्हणजे शुद्ध सत्वमय सामर्थ्यानं शाश्वत धर्माचं ते काय करतील? रक्षण करतील. म्हणजे कलियुगामधलं हे लक्षण आहे की बहुतांश लोक नास्तिकवादी होतील. पहा, म्हणजे आपण समजून घेऊया की वेदांनाच त्यांनी विसरले, म्हणजे वेदांनाच वेद हे माहिती पण नसतात. म्हणजे आता एक कॉलेजमधला सर्वे आपण एक अभ्यासला होता, तर तिथे महाभारतातली जे नात म्हणजे नातेसंबंध होते एकमेकांशी ते विचारले गेले. का वृत्तवाहिनीने दिलेला वृत्तांत होता, तर कृष्ण कोण होते तर हेही कोणाला सांगता आलं नाही. दुर्योधन कोण होते आणि मग दुर्योधन आणि भीमाचं नातं काय होतं हे सांगता आलं नाही. किंवा मग भरत हे कोण होते हे लोकांना सांगता आलं नाही. म्हणजे आपण वैदिक ज्ञान आहे तर ह्याचे आपण काय देत होतो? पुरावे देत होतो. ह्याचे आपण संपर्क म्हणजे आपण ह्याचा संदर्भ देत होतो. आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये काय होतं? तर मानवी जीवन आणि सामान्य जीवन, तर हे वेगळं समजलं जायचं नाही, ते एकच होतं. आणि जेव्हा संस्कृतीमध्ये असे आपण वाढतो तेव्हा आपण लहानपणापासून श्रवण करतो हरिकथा भगवत कृष्ण कथा, तेव्हा आपण एखादी परिस्थिती निर्माण झाली तर त्यावेळेला ह्या राजांनी असं केलं होतं हे आपल्याला धार्मिक म्हणजे जे सिद्धांत आहेत धार्मिक म्हणजे जे आहेत किंवा त्यांनी जी आचरणात आणलेली धार्मिक मूल्य आहेत, तर किंवा धर्मसंमत आचरण आहे किंवा शास्त्रसंमत आचरण आहे त्याचं उदाहरण प्रस्तुत केलं जायचं की त्यावेळेला यांनी असा अशा पद्धतीचं आचरण केलेलं होतं. असे राजांना सिद्धांत प्रस्थापित केले जाते आणि त्या माध्यमातून आचरणाच्या म्हणजे प्रायोगिक आचरणाच्या तत्वावर गुरु शिष्य परंपरेतनं ह्यासाठीच ज्ञान दिलं जायचं. आणि हे ज्ञान कसं दिलं जायचं? अनुकरणाच्या स्तरावर दिलं जायचं, प्रायोगिक तत्वावर दिलं जायचं. आणि हे लहानपणा पासूनच दिलं गेलं जायचं. आताच्या संस्कृतीत हे शक्य आहे का? तर वैदिक संस्कृतीच आपण झुगारलेली आहे कलियुगामध्ये. आणि म्हणून पुन्हा एकदा या संस्कृतीनुसार आपण लहानपणापासूनच आचरण करणं, आपल्या मुलांपासून त्यांना अशा पद्धतीनं अशा वैदिक संस्कृतीमध्ये आणणं आणि धर्माचरणी बनणं ह्याची आवश्यकता बनली आहे. पहा, आता गायींचा आकार लहान होईल, म्हणजे आता पुंगरू नावाची गाय आहे कर्नाटकमध्ये पाहायला मिळते, तर ती अगदी छोटीशीच आहे, म्हणजे 2.5 फूट वगैरे असं संकर तो निर्माण केलं, म्हणजे खूप प्राचीन गाय आहे. ते दिवसाला 5 लिटर वगैरे दूध देते, म्हणजे असं ऐकतं. म्हणजे अशा पद्धतीनं पशु पक्षी आहेत ते अगदी म्हणजे खुंटतील, त्यांची वाढ खुंटेल, वृक्ष पण छोटे होतील. म्हणजे आपण बॉन्साय हा जो प्रकार बघतो ना, तो ह्याच उदाहरण आहे. असे अनेक उदाहरण आपण देता येईल. आता पहा, सत्ययुगामध्ये असे खूप उंच पुरे दीपपाड होते. आपण बलरामजींच्या चरित्रात अभ्यासलं होतं पहा की बलरामजींची जी पत्नी होती म्हणजे तर ती जी होती तर ती भार्या जी होती तर ती ब्रह्म जे होते ब्रह्माजी होते त्यांच्याकडे तिचे पिता गेले होते की कुठला योग्य पती आहे त्याची निवड करू माझ्या मुलीसाठी. मग त्यावेळेला त्या रेवती जी होती तर तिच्यासाठी हा सल्ला घेण्यासाठी ते गेले होते. तर तोपर्यंत बराच काळ ब्रह्मदेव म्हणजे ब्रह्मदेवांचा एक क्षण किंवा 1 मिनिट म्हणजे इकडचे अनेक हजारो लाखो वर्ष असतात कलयुग, बराच काळ निघून गेलं होतं. आणि तेव्हा दापारिक सुरू होतं. मग ब्रह्माजीने सांगितलं की बलरामजींची निवड करा म्हणून. आणि जेव्हा ते आले पृथ्वी लोकावर तर त्यावेळेला ती सत्ययुगातली त्यांची कन्या असल्यामुळे ती उंच पूर्ण धिप्पाड होती. तर बलरामजी म्हणजे द्वापार युगामध्ये हे उदाहरण आपण अभ्यासलं. पहा, बलराम जयंतीला आपण अभ्यास केला तर मग ती अत्यंत उंच होती, बलरामजींपेक्षा उंच धिप्पाड अशी होती आकाराने. म्हटल्यावर त्यांनी काय केलं? त्यांच्या नांगराने तिचा आकार कमी केला, आपल्या बांधणीची तिला केली, आपल्यासारखं देह बांधणी म्हणजे असा तिला
तिचा देह त्यांनी तयार केला, हा म्हणजे त्यांचा जो नांगर होता त्यांनी तिच्या डोक्यावर असा ठेवला आणि त्यांनी तिला अशी छोटी केली म्हणजे. आणि हे उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं, म्हणजेच काय युगानुसार सत्ययुग त्रेता युग द्वापर युग ह्यानुसार आपली अंगकाठी म्हणजे देहाची बांधणी आकार आणि उंची तर हे सुद्धा कमी 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 होत जाणार. आपण ठेंगू झालो अप्पा म्हणजे आताची उंची आपली, तर हे कलियुगाचं लक्षण आहे म्हणजे सगळ्या गोष्टी अशा क्षीण आणि त्या ऱ्हास होत लय पावत गेलेल्या आहेत. वृक्षांचे आकार लहान झालेले आहेत, असं सगळं घडलंय. मानवाचे आकार लहान झालेले आहेत म्हणजे अशा पद्धतीने गायींचे आकार लहान झालेले आहेत, पशु पक्ष्यांचे, असंच घडत जाईल असं सांगितलंय. मग ढग सुद्धा काय ते फक्त गडगडाटच करतील, पाऊस पडणारच नाही म्हणून सांगितलंय. घरं कशी होतील, पुण्यविहीन होतील. म्हणजे ही संस्कृती काय आहे तर अशा पद्धतीने, म्हणजे ही आपल्याला पतनाकडे नेणारी संस्कृती किंवा रजोगुणी तमोगुणी संस्कृती आहे. तर त्याचं द्योतक आहे आधुनिक संस्कृती. म्हणजे पूर्वी कसं होतं, सत्य म्हणजे सत्वगुणातली संस्कृती होती तर ती उत्तम समजली जायची, आणि अशी सत्वगुणी संस्कृती जी होती, सत्वगुणी प्रजा असायची, ती शुद्ध सत्वगुणामध्ये जाऊन आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी पात्र असायची. पण आता आपण रजोगुण आणि तमोगुणाकडे धावणारी संस्कृती आहे, म्हणजे आपण विचारच करायला नको की म्हणजे पतनाधीनच ह्या गोष्टी सर्व किंवा अशीच कर्म आपल्याकडून घडत राहतात, असं हे कलयुग आहे. मग इथे जाणवणार लक्षण काय पा, तर सगळे लोक नास्तिकच आहेत म्हणजे. आणि आपल्याला कधी दृढ श्रद्धा आणि विश्वास कृष्णावर नसतो पहा, त्यांनी दिलेली भोगेश्वरे आपण उपभोगत असतो. मग ही असुरीच प्रवृत्ती आहे पहा. आपण भगवद्गीतेच्या अध्यायामध्ये 16 वे हे अभ्यासले. मग आता अमेरिकेतनं सर्वोच्च न्यायालय त्यांनी काय निवाडा दिलाय, तर तो आपण एक समजून घेऊ की धर्म म्हणून घेण्यासाठी एखाद्याला विचारसरणीत परमेश्वराच्या अस्तित्वाची आवश्यकताच नाही आहे. म्हणजे अशी जर असेल विचारसरणी तर ती नास्तिकच आहे. आणि मग पाश्चात्य वैज्ञानिक ह्याकडे आकर्षले जातात पहा. त्यांनी काय केले, भरपूर ग्रंथ निर्माण केलेले आहेत, पण त्यातलं ज्ञान जे काय ते अशा पद्धतीचं पोकळ आहे पहा. म्हणजे आणि असे जे तर्कानी आणि मानसिक तर्कानी केलेलं ज्ञान आहे, हे म्हणजे काय आहे की शब्दांचं जंजाळ आहे फक्त, आणि ह्यामध्ये ते गुंतलेले असतात. तर श्रीकृष्ण काय करतील, अशा कल्की अवतारात येऊन ह्या असुरांचा नायनाट करणार आहेत असं सांगितलंय. आता पुढे जाऊ आपण. हा इथे ते वर्णन आहे पण कुटुंब कसं असेल, विजा कडकडतील, ढगांचा गडगडाट होईल, आणि आपली मनुष्याची अवस्था काय होईल, एखाद्या गाढवाप्रमाणे. म्हणजे इथे काम करणारे सगळे, आता आपण उदाहरण पाहतो सगळ्या आयटी कंपन्या आणि सगळीकडे म्हणजे अशी पद्धतीचं सगळ्या सेक्टर्स मध्ये, तर फक्त काय तर काम करणारे म्हणजे असे की जे असुराचे फटके खातं गाढव आणि फक्त ओझं वाहत असतं थोड्याशा लाभासाठी. तर अशा पद्धतीचं मानवी जीवन बनेल असं सांगितलं की जे गाढविणीच्या लाथा खातं आणि कामसुख अनुभवतं आणि थोड्याशा गवताचं म्हणजे थोडंसं गवत खाऊन समाधान मानतं आणि आपला धनी आहे किंवा मालक मारेल म्हणून घाबरून राहतं. तर अशा पद्धतीनं मनुष्याची अवस्था बनलेली आहे. पायचं वर्णन आपण भगवद्गीतेच्या अध्यायामध्ये जे 4 प्रकारचे भक्त जे जात नाहीत भगवंतांकडे, म्हणजे त्यांना शरण जात नाही, त्यामध्ये मूर्ख भक्तांचं जे उदाहरण पाहिलं त्याच्यामध्ये मनुष्याचं वर्णन कसं केले, गाढवाप्रमाणे होईल असं दिलंय पहा. तर अशा पद्धतीचं आपलं आचरण राहील कलियुगामध्ये. मग आता आपण पुढे जाऊया. हा मग आता इथे आपण समजून घेऊया की अजून काय घडेल कलियुगामध्ये, तर ते आपण आता समजून घेणार आहोत. मग आता इथं आपण हा भाग समजून घेऊ की जे कल्किंचा अवतार आहे तर तो आता संपन्न होणार. मग तो होत असताना काय काय घडेल, तर याविषयी भागवताचा जो म्हणजे 12वा जो स्कंद आहे, तर त्याच्या दुसऱ्या अध्यायामध्ये आता 17व्या आणि 18व्या श्लोकामध्ये हे सगळं आता दिलेलं आहे. आता ते समजून घेऊया. तिथं स्थावर आणि जंगमात्मक असं म्हणजे जी काही आहे संपत्ती, त्या सगळ्याचे कोण गुरु किंवा विश्वाचे गुरु आणि परमात्मा म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत, हे कशासाठी येतील, साधू संतांची कर्मबंधनातून सुटका करण्यासाठी अवतीर्ण होतील पहा. आणि ते कसे येतील, मग त्याची पुढची स्लाइड घेऊया, 8 श्लोक 18ची. तर शंभल नावाच्या ग्रामामध्ये म्हणजे विष्णू यश नावाचं एक ब्राह्मण असेल, तर त्याच्या रूपात ते प्रकट होतील पहा. म्हणजे आपण समजून घेऊया, शंभल नावाचं गाव सांगितलंय आणि तिथं विष्णू यश ब्राह्मणापोटी म्हणजे एक ब्राह्मण पुत्र म्हणून ते प्रकट होतील, कल्की स्वरूपात प्रकट होतील. आता दुसऱ्या स्कंदामध्ये याचा उल्लेख कसा केलाय ते आपण समजून घेऊया. याचं वर्णन कसं आहे, कल्की जे आहेत भगवान श्रीकृष्णांचा जो अवतार आहे तर त्याचं वर्णन कसं आहे, तर तो भाग थोडक्यात आपण समजून घेणार आहोत. मग
इथं काय सांगितलंय की कलियुगाच्या शेवटी म्हणजे तथाकथित संतांचा तीन उच्च वर्णातील म्हणजे अशा सन्माननीय व्यक्तींचाही व्यक्तींच्या म्हणजे घरी सुद्धा हरिकथेला स्थान नसेल. पहा म्हणजे आपल्याला भगवद्गीता आपण डिस्ट्रीब्युशन कशासाठी करतो त्याचं कारणच आहे ना, हरिकथा असते ना भगवंतांच्या विषयी हरिकथा करणारे ग्रंथ असतात. आणि मग राज्यशासनी शूद्रांमधून किंवा त्याहूनही हलक्या वर्गाकडून निवडून आलेल्या मंत्र्यांच्या हाती जाईल, ज्यांना यज्ञ किंवा साधना या शब्द मात्रही त्यांना माहिती नसणार. आणि त्यावेळी भगवान श्रीकृष्ण हेच परम असे श्रेष्ठ शास्ता म्हणून अवतीर्ण होतील. पहा म्हणजे अशा वाईट स्थितीचं स्तार म्हणजे सार जे आहे ते म्हणजे काय, नास्तिकता आणि ईश्वर विहीनता. आणि मग तथाकथित संत आणि उच्च वर्णातील लोक जे सामान्यपणे त्यांना द्विज म्हटलं जातं म्हणजे त्यांना दीक्षित असतात ते, म्हणून त्यांना द्विज म्हटलं जातं, दुसरा जन्म त्यांना मिळालेला असतो जेव्हा गुरूंकडून ते दीक्षित होतात तेव्हा, मग ते सुद्धा नास्तिकच म्हटले जातील म्हणजे हरिनाम ते विसरून जातील. का भगवत लीलांचं तर आपण काय बोलणार, हो की नाही. मग असे जे असतील समाजाला इच्छित ध्येय प्राप्त करून घेण्यासाठी बुद्धिमान वर्ग आणि कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणारा शासकीय वर्ग आणि समाजाचा किंवा आर्थिक विकास साधणारा उत्पादक वर्ग हा भगवत ज्ञानात पारंगत असला पाहिजे. पण असं न घडता काय होईल, तर इथे आपण काय पाहतो की भगवान आणि त्यांचं नाम गुण लीला किंवा त्यांचे पार्श्व त्यांची रूपं अनेक आहेत, आणि अशा सगळ्यांचं वास्तविक ज्ञान आपल्याला होणं आवश्यक आहे. आणि संत जन आणि समाजातील उच्च वर्गाची पात्रता ही त्यांच्या जन्माधिकारावर नाही, म्हणजे ब्राह्मण कुळात जन्म झाला म्हणून तो ब्राह्मण वर्णाचा व्यक्ती नाही, तर शारीरिक उपाधीवरून नव्हे, तर भगवंताविषयी ज्याला ज्ञान आहे ज्यांनी भगवंताला ब्रह्माला जाणले तो ब्राह्मण. तर अशा पद्धतीच्या आधारे तत्वज्ञानाच्या आधारे आपली प्रगती झाली पाहिजे. पण भगवंतांचं ज्ञान आणि भक्तिपूर्ण सेवेचं व्यावहारिक ज्ञान ह्याचा पूर्ण अभाव आणि शारीरिक उपाधी ज्या आहेत त्यामुळं आपण काय करतो आहोत, एक प्रकारे जन्माधिकारानुसार शरीर धारण करतो आहोत जे मिळेल ते आपण मनुष्याचं कुत्र्याचं मांजराचं, आणि ही काय करतोय आपण मृतदेहाची सजावटच करतोय पा. आणि मग मृतदेहांची अशी संख्या समाजामध्ये अधिकच निर्माण होते, म्हणजे आपण काय आहोत, फिजिकल डेड बॉडी म्हणतो ना आपण, म्हणजे अशा पद्धतीचं वर्णन केलं गेलं म्हणजे इंग्लिश आवृत्तीमध्ये असं म्हटलं गेलं. म्हणजे काय की या ग्रंथामध्ये उल्लेख काय आहे की माता पित्यांच्या मैथुन भोगातून निर्माण झालेला जीव म्हणजे तो पशुवतच जन्म आहे, आहार निद्रा भय मैथुन. पण आपण आध्यात्मिक जीवनाचे आपल्याला संस्कार नसल्यामुळं म्हणजे आपली प्रगती काय खुंटली आहे पा. म्हणजे असं असंस्कृत जीवन कलियुगामध्ये असे राज्यसत्तेक संस्कृतीहीन नास्तिक आणि शूद्र आहेत पहा, आणि मंत्री सुद्धा तसेच आहेत, आणि समाजातले असंस्कृत कनिष्ठ लोक राज्यकारभार करून ते समाजाला कोणतीही शांती किंवा समृद्धी देऊ शकत नाहीत. आणि ही असंस्कृत समाजात ही पशुलक्षणच आहेत, त्यापेक्षा काय ते वेगळे असतात पशुलक्षण. आणि मग ह्याची वेळीच नोंद घेऊन आपण भगवत भावनेचं जे विज्ञान आहे त्याच्यामध्ये आपण प्रशिक्षित केलं पाहिजे. पहा द्विजजन संस्कृतचा पुरस्कार म्हणजेच काय, गुरु शिष्य परंपरेचा आपण स्वीकार केला पाहिजे आणि त्याद्वारे समाजाची पुनर्बांधणी करायला पाहिजे. आणि हे सामाजिक नेत्यांचं कर्तव्य असलं पाहिजे, म्हणजे सामाजिक नेता हा आध्यात्मिक ज्ञानामध्ये पारंगत असला पाहिजे. भगवत प्रणित संस्कृतीचा आपण जगभर प्रसार करणं आवश्यक आहे. मानव समाजाची अधोगती होते तेव्हा काय होतं, भगवान कल्की अवतार धारण करून येतात आणि कोणतीही दयामाया न दाखवता असुरी प्रवृत्तीच्या लोकांचा ते काय करतात, संहार करतात, असं वर्णन आहे ह्या भागवताच्या दुसऱ्या स्कंदाच्या 7व्या अध्यायातल्या 38व्या श्लोकाचा हा मतितार्थ आपण अभ्यासला. आता आपण पुढे जाऊ. मग आता 18वा श्लोक आहे, तर त्याच्यामध्ये काय उल्लेख आहे, तर शंभळ नावाच्या गावामध्ये विष्णू यश नावाच्या ब्राह्मणाच्या पोटी भगवान कल्की अवतरित होतील. पहा मग आता जगतपती जे आहेत आपले भगवान श्री कल्की आपल्या देवदत्त नावाच्या वेगवान अश्वावर आरूढ होऊन सगळीकडे संचार करतील. आणि कल्की कसे असतील, अष्टसिद्धी आणि अष्टगुणांनी युक्त असतील, ते चपळ गतीने भूमीवर काय करतील, विचरण करीत सगळ्या राजांची बाह्य चिन्ह धारण करणारे असे जे कोट्यवधी दरोडेखोर आहेत त्यांचा निपात करतील आणि त्यांच्या तेजस्वीपणाला कसलीच तोड असणार नाही. पहा म्हणजे कल्कींचं वर्णन कसं आहे, पहा आपण चित्र पाहिलं होतं, पहा मी जे पाठवलं होतं आज आपण किंवा आधीच्या आपल्या स्लाइड मध्ये पण कल्कींचं चित्र आपण पाहिलं. आणि अशा चित्ततरारक लीलांचा त्यांचा उल्लेख आहे, एक बलवान रूपवान वीर अश्वावर आरूढ होऊन विजेच्या गतीने सर्वत्र संचार करेल, काय करेल तो, क्रूर आणि दुष्ट लोकांचा नाश करेल. आणि हे सगळं दृश्य जो कोणी पाहिल त्यांच्याकडे आकर्षित होईल. आणि असे जे निपट भोगवादी लोक आहेत ते त्यांच्यावर आक्षेप घेतील, पण असं सर्वश्रेष्ठ पुरुषावर आपल्याला विश्वास ठेवणं कलियुगामध्ये
हे आवश्यक आहे, कारण लोकांनी रचलेली ही दंतकथा आहे असं म्हटलं जातं. पण हा तर्क बिनबुडाचा पण आहेच, पण त्याला कोणी सिद्धबळ करू शकत नाही. म्हणजे का? म्हणजे पहा, आपल्याला पाण्याची आवश्यकता असते, म्हणून याचा अर्थ असा नाहीये की मनुष्य पाणी निर्माण करू शकतो. आपल्याला अन्न, प्राणवायू, इतर सगळ्या गोष्टींची आवश्यकता असते, आणि म्हणून आपण त्या निर्माण करू शकत नाही. आपल्या आवश्यकता आणि त्या पूर्ण करणाऱ्या वस्तू ह्या भौतिक जगाच्या असतात, हा आपल्याला अनुभव आहे. पण म्हणजे आपण त्या उपलब्ध करू शकतो, आपण त्या निर्माण नाही करू शकत. म्हणजे परमेश्वराची आवश्यकता आपल्यासाठी आहे, आणि परमेश्वर आहे ही सत्य गोष्ट आपण मानली पाहिजे. आणि हेच वास्तव आहे, हेच परम सत्य आहे, आणि हेच जाणणं ह्यामध्ये आपलं कल्याण आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. आवश्यकता आपली काय आहे, त्यांनी आपल्या वेगवेगळ्या शरीराच्या आवश्यकता पूर्ण करणं, आणि ह्या कधी पूर्ण होतील, आपण परमेश्वराचे अंश आहोत आणि आपण त्यांच्या विना जगू नाही शकत, आणि आपल्याला परमेश्वराची आवश्यकता आहे हे जेव्हा आपण जाणू, तेव्हाच काय होऊ, आपण भगवत कृपेस प्राप्त होऊ. अन्यथा काय, कलियुगाच्या अंती मग हाच परमेश्वर काय करेल, बलाढ्य कल्की अवतार देऊन सर्व दृष्टांचं निर्धारण करेल. म्हणजे पहा, अशा पद्धतीने भगवान कल्की आहेत त्यांचा उल्लेख करण्यात तिथे आलेला आहे. आता पुढे जाऊया आपण, मताची पुढची स्लाइड घेऊ. मग हे कल्किंग विषयीचं आपण वर्णन अभ्यासतो. मग जसा म्हणजे अशा दस्युंचा निपात केल्यानंतर, म्हणजे अशा ज्या लोकांचा निपात केल्यानंतर सर्व नगरातले जे लोक आहेत तर ते भगवान वासुदेवान म्हणजेच कल्कीच्या रूपात जे येतात ते चित्रात दाखवले पाहिजे. कल्कीच्या दिव्य रूपात जे भगवान वासुदेव येतात त्यांच्या अंगावरील जी उटी आहे त्याच्या पवित्र सुगंधाने काय होतील, त्या वायूचा स्पर्श त्यांना घडेल, तर त्यामुळं त्यांची अंतःकरण अत्यंत निर्मळ आणि शुद्ध होतील. आणि मग हे जे आहेत त्यांच्या म्हणजे हा सुवासिक जो दिव्य वारा होऊ लागेल, तर त्याद्वारे काही असुरांचा तर नाश त्यांनी केलेलाच असेल, पण त्यामुळे सगळं वातावरण मनमोहक होऊन जाईल. पहा, आणि मग जेव्हा असे पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री वासुदेव आपल्या शुद्ध सत्व रूपात प्रजेच्या हृदयात प्रकट होतील, तेव्हा उरलेली जी काही प्रजा आहे ती पुन्हा असं शुद्ध सत्वगुणी प्रजोत्पादन विपुल प्रमाणात करेल. म्हणजे पुन्हा लोकसंख्या वाढेल, आणि म्हणजे जी आवश्यक आहे ती लोकसंख्या निर्माण होईल, आणि धर्मरक्षण करणारे भगवान हे कल्की रूपात अवतीर्ण होतील, तेव्हा सत्ययुगाचा आरंभ होईल. आणि प्रजा काय करेल, सात्विक संततीला जन्म देईल, आणि सत्ययुग किंवा त्याला कृतयुग म्हटलं जातं तर त्याचा आरंभ होईल. आणि त्या समय चंद्र, सूर्य, पुष्य नक्षत्र, बृहस्पती यांचा एकद संयोग असेल. साधारण आपला जो मे महिना होता ना, तर त्यामध्ये अशी ज्योतिष जे शास्त्र आहे त्यानुसार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पहा, जेव्हा चंद्र, सूर्य, पुष्य नक्षत्र आणि बृहस्पती यांचा संयोग होतो ना, तर तेव्हा भगवान म्हणजे जे भगवान आहेत ना, भगवान अवतार किंवा भगवान जन्माला येतात असं सांगितलं जातं. पण अशी भाकिते केली जातात, अर्थात ते आडाकेच आहेत, पण साधारण अशा पद्धतीची म्हणजे रचना जेव्हा होते आणि मग त्यांचं प्राकट्य तेव्हा देखील अशी पुन्हा रचना निर्माण होते. आणि अशा पद्धतीने कलियुगामध्ये ते सगळ्यांचा संयोग जेव्हा होईल तर त्यावेळेला भगवान जे आहेत तर त्यांचा म्हणजे त्यांचं प्राकट्य होईल. मग भूत, वर्तमान, भविष्य काळात जे सोमवंश आणि सूर्यवंशात जे जे राजे राज्य करतील त्यांचं संक्षेपात वर्णन सुद्धा आहे. म्हणजे भगवान जे आहेत तर त्यांच्या जन्मापासून नंदराजांचा राज्याभिषेक होईपर्यंत काळ 1115 वर्षांचा म्हणजे असा होता. म्हणजे म्हणजे शुक गोस्वामींनी पुन्हा 15 शतकांचा राजवंशाचा इतिहास सांगितलाय. पहा, म्हणजे किती घटनाक्रमात परिवर्तन झाले. पहा, म्हणजे परीक्षित महाराजांना त्यांनी सांगितलंय की तुमच्या जन्मापासून नंद राजांचा राज्याभिषेक होईपर्यंत काळ 1115 वर्षाचा असेल असं सांगून ठेवलंय. पहा, मग आता आपण समजून घेऊया, आकाशात सप्तर्षी नावक तारकापुंज उगवत असतात, आणि ते जेव्हा उगवतात तेव्हा दोन त्यांच्या दोघांच्या मधोमध जे नक्षत्र रात्री दिसतं त्या नक्षत्रात सप्तर्षी जे असतात त्यांची 100 वर्ष राहतात. असे असे जे आहेत तर ह्या म्हणजे ह्या राजवटीत म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या राजवटीत हे सप्तर्षी मघा नक्षत्रात असतील. म्हणजे जेव्हा मघा नक्षत्र असेल जे सगळं व्यासमुनींनी लिहून ठेवलंय. पहा, भगवान विष्णू सूर्यासमान असे दैदिप्यमान असून श्रीकृष्ण म्हणून ते प्रसिद्ध आहेत. मग ते जेव्हा वैकुंठ लोकी परत गेले तेव्हा कलीनं काय केलं, ह्या पृथ्वी लोकावर प्रवेश केला आणि पापकृत्यात लोक आनंद मानायला लागले. मग जोपर्यंत भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांनी ही पृथ्वी पावन होत नाही तोपर्यंत कलीला ह्या पृथ्वीवर आपला पराक्रम दाखवता आला नाही. मग भगवान श्रीकृष्णांनी आहेत तर त्यांनी काय केलं, पृथ्वीवर लीला करतानाही दुर्योधन आणि आपल्या म्हणजे जे त्याचे मित्र आहेत त्यांच्या अधर्मामुळं काय झालं, कलीला पृथ्वीवर काहीसा प्रवेश करायला आला होता, पण भगवान श्रीकृष्णांनी सतत त्याचा पाडाव केला.
भगवान श्री कृष्ण पृथ्वीवरून जाईपर्यंत कधीला काहीच प्रभाव दाखवता आला नव्हता. मग जेव्हा सप्तर्षी मघा नक्षत्रात विचरण करतील म्हणजे येतील, तेव्हा देवाच्या 1200 वर्षाच्या अवधीचा काळ हा कलियुगाचा काळ सांगितलाय पहा. आणि मग सप्तर्षी मघातून निघून पूर्वाषाढामध्ये जातील तेव्हा नंद राजांच्या वंशापासून कलिकाळाचं प्रभुत्व प्रकट होईल. मग भूतकाळ जाणणाऱ्या म्हणजे जे विद्वान आहेत त्यांचं म्हणणं काय की ज्या तिथीला भगवान श्रीकृष्ण आपल्या निजधामी गेले म्हणजे गोलोक वृंदावन गेले त्या तिथीला कलीनं आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली आहे पहा. आणि मग आता म्हणजे ह्या भ्रष्ट युगाला म्हणजे पुन्हा भगवान काय करतील तर येऊन त्या भ्रष्ट युगातील लोकांचं काय करतील उद्धार करतील. त्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागणार म्हणजे कलियुग होऊन देवांची सहस्त्र वर्ष लोटल्यावर पुन्हा काय होईल सत्ययुगाचा आरंभ होईल. आणि त्यावेळेला लोकांची मन काय होतील तर अशा पद्धतीने स्वयंप्रकाशित होतील. म्हणजे मनुपासून उत्पन्न झालेला जो राजवंश आहे तर तिथे विविध वैश्य शूद्र ब्राह्मण हे वर्णाचे लोक जे आहेत तर त्यांचं निर्मिती झाली. मग हे सगळं जरी असलं तरी काय घडेल तर ह्या महात्म्यांची नावेच तेवढी शिल्लक राहिलीत पहा. आणि भूतकाळातला वृत्तांतच काय तो म्हणजे असा अस्तित्वात राहिला म्हणजे केवळ कथा म्हणून राहिली आणि त्यांची कीर्ती तेवढी पृथ्वीवर राहिली पहा. असं जे म्हणजे यादीच फक्त राहिली आता. आणि सत्ता सामर्थ्य उपाधी सगळं व्यर्थ झालंय. म्हणजे भौतिक जगात कितीही मोठा नेता असला तर त्याची फक्त म्हणजे कीर्तीच राहते बाकी काहीच उरत नाही. असं जेव्हा घडेल त्यावेळेला भगवान जे आहेत ते कल्की स्वरूपात अवतार धारण करतील. आणि शंतनू महाराजांचा जो भाऊ आहे नंतर देवापी आणि इश्वाकूंचा वंश मरु यांच्यामध्ये मोठं योग सामर्थ्य आहे योग बळ आहे. म्हणून ते वर्तमान समयी सुद्धा कलाप नावाचं जे खेडेगाव आहे किंवा ग्राम आहे तिथे निवास करत आहेत अज्ञातवासात. म्हणजे ते काय करतील पुन्हा सोमवंश आणि म्हणजे जो आहे सूर्यवंश त्याची स्थापना करतील. त्यांच्या माध्यमातून कलियुग संपल्यावर हे दोन राजे काय करतील पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री वासुदेवांच्या आज्ञेमुळे पुन्हा मनुष्य समाजात येतील. आणि मानव समाजात जो नित्य धर्म आहे वर्णाश्रम धर्म आहे त्याची स्थापना करतील पहा. म्हणजे सगळं आपण समजून घेतलं. आणि ते कलापग्रामात राहून हे दोन महान राजे पृथ्वीवर आधीपासूनच आलेले आहेत मानवी संस्कृतीची पुनर्स्थापना करण्यासाठी. आणि ते भगवान विष्णूंच्या सेवेच्या संधीची प्रतीक्षा करत आहेत पहा. हा भाग आपण समजून घेतला म्हणजे अशा युगांचं चक्र सुरूच राहतं पहा. मग जी काही राजांनी वेगवेगळ्या सत्ता गाजवली असली म्हणजे आतापर्यंत वेगवेगळे जे राजे कलियुगात होऊन गेले तरी शेवटी सर्वांना सत्तेचा त्याग करून मृत्यूला सामोरं जायला लागलं पहा. मग हा जो देह आहे तो त्याला आपण प्रथम राजा असं नाव दिलं असलं तरी काय होतं आपल्याला देहांतर करावं लागतं. आणि प्रसंगी आपण मग अंततः आपण कृमी विष्ठा भस्म हेच नाव आता प्राप्त करणार आहोत पहा. म्हणजे कुठलाही जन्म मिळेल आपल्याला म्हणजे आपल्या देह करता इतर जीवांची हिंसा करणाऱ्याला आपलं स्वहित कळणारच नाही कधी हो की नाही. आणि त्यामुळे काय होईल तो नरकात प्रत्यक्षपणे ढकलला जातो. म्हणजे देहाचा मृत्यू झाल्यावर त्याला जर पुरलं गेलं तर त्याचं कृमी भक्षण करतात पा. त्याला वनात फेकून दिलं तर पक्षु भक्षण करतात म्हणजे पशु पक्षी जे असतात ते त्याचं भक्षण करतात. आणि शेवटी त्यांची काय होते विष्ठा होऊन ते फेकलं जातं बाहेर हो की नाही. आणि मग अग्नि दिल्यानंतर त्याचं भस्म होतं. म्हणजे अशा नश्वर देहासाठी इतरांच्या शरीराची हत्या करून एखाद्याने काय करू नये नरकाची वाट कधीही धरू नये असं असं कलियुगामध्ये चित्र आहे पाणी. असंच घडतं खरं तरी घडू नये पण हे असंच घडत आहे. आणि म्हणून ह्या मनुष्य ते म्हणजे मनुष्य जे आहेत नंतर ह्या सगळ्या म्हणजे सगळे मनुष्य आणि सगळे जे आहेत म्हणजे पशु पक्षी सगळ्या योनी सगळी म्हणजे सगळे लोकातील सगळे जीव तर ह्यांच्यासाठी हा भूत हा शब्द नेहमी वापरला जातो पहा. म्हणजे काय तर अशी जी सगळ्या योनीतले सगळे जीवात्मे आहेत ती खरं तर परमेश्वराची निर्मिती आहेत पहा. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे कृष्ण भावनेचा स्वीकार केला पाहिजे. आणि जीवहिंसा त्यागून आपण सगळ्या प्राणी मात्रामध्ये म्हणजे पंडिता समदर्शिना असं म्हटलं सगळ्या प्राणी मात्रामध्ये काय पाहिलं पाहिजे परमेश्वराला पाहायला शिकलं पाहिजे. म्हणजे प्रत्येकामध्ये श्रीकृष्णांना पाहायला शिकलं पाहिजे पहा. आपण 5व्या अध्यायामध्ये हा श्लोक अभ्यासला की नाही पण म्हणजे तर सगळं म्हणजे एक जो विद्वान असतो किंवा ऋषी असतो साधू पुरुष असतो तर तो काय पाहतो म्हणजे सगळं शरीर योनीतले म्हणजे कुत्ता म्हणजे कुत्रा हत्ती म्हणजे हत्ती असतो किंवा गाय असतो किंवा एखादा सौम्य ब्राह्मण असतो किंवा एखादा कुत्रा खाणारा किंवा बहिष्कृत चांडाळ असतो तर त्या सगळ्यामध्ये तो काय पाहतो शरीर योनी असं नाही पाहत. ही बाह्य लक्षणं किंवा बाह्य उपाधी नाही पाहत किंवा बाह्य आवरण नाही पाहत तर तो प्रत्येकामध्ये काय पाहतो श्रीकृष्णांना पाहतो पहा. मग हे आपण पाहिलं पाहिजे. आणि असे जे निर्बुद्ध लोक असतील तर ते काय करतील पृथ्वी जळ आणि
अग्नीने निर्मित देहाला स्वतः आणि पृथ्वीला स्वतःची म्हणजे न मान म्हणजे स्वतःची मान शेवटी देह आणि पृथ्वी या दोघांचे त्याग करून मृत्यूला प्राप्त होत राहतील का? म्हणजे काय की आपल्या सामर्थ्यावर या पृथ्वीचा उपभोग घेणाऱ्या या सर्वच्या सर्व म्हणजे जे राजे आहेत राज्यकर्ते आहेत त्यांची काळ शक्तीनं अशी म्हणजे अशी अवस्था होत राहील की त्यांचा म्हणजे काय होईल मृत्यू होत राहील का? आणि इथं हे आपण समजून घेतलंय म्हणजे अशा पद्धतीने हे राज्यकर्ते आहेत यांचं वर्णन केलंय म्हणजे अशा राजपदाची तुच्छ स्थिती वर्णन केली आहे पहा शुकदेव गोस्वामींनी. आणि ह्याच्यातून आपण सुटका जर करायची असेल तर आपण आपल्या मनात लिहिलेली मात्र आसक्ती असेल ती सुद्धा नष्ट केली पाहिजे, त्यागली पाहिजे. आध्यात्मिक गुरूंच्या आपण आश्रयासाठी गेलं पाहिजे आणि त्यांच्या कृपेनंच आपल्याला भगवद्धामाची प्राप्ती करून घेता येते. पहा आध्यात्मिक गुरु आपल्या भौतिक आसक्ती त्यागून मायेकडे पाठ फिरवण्याचं प्रशिक्षण देतात. पहा आणि म्हणून आपल्याला शुकदेव गोस्वामी ह्या 12व्या स्कंदात काय सांगतात की भौतिक जगाच्या या तथाकथित वैभवाविषयी म्हणजे आपण तिकडे आकर्षित होण्यापेक्षा आपण आध्यात्मिक गुरूंच्या आश्रयाखाली गेलं पाहिजे आणि त्यांच्या ऐरपुकी कृपेला आपण म्हणजे ती कृपा व्हावी म्हणून त्यांची सेवा केली पाहिजे. म्हणजे आपण अध्यात्मिका अभ्यास आपण 4थ्या अध्यायात काय प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया म्हणजे प्रमाण आध्यात्मिक गुरुंकडे जा तुम्ही त्यांची सेवा करा आणि तुमच्या शंकांचं निरसन करा. अशा पद्धतीने तुम्ही ज्ञानामध्ये उन्नत व्हा, गुरु कृपेस प्राप्त व्हा आणि भगवान श्रीकृष्णांची कृपेस तुम्ही प्राप्त होऊ शकाल. म्हणजे गुरु हे माध्यम असतात आपल्याला भगवान श्रीकृष्णांपर्यंत नेणार आणि असे जे गुरु असतात तेच आपल्याला श्रीकृष्णांपर्यंत नेऊन मोक्षाची प्राप्ती आपल्याला सुकर होण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करू शकतात. म्हणून आपण काय केलं पाहिजे अशा प्रमाणित अध्यात्मिक गुरूंच्या आश्रयाखाली आले पाहिजे. आता पुढे जाऊ आपण. हा मग आता इकडे जे आहे 21 ते 23 जे श्लोक आहेत तर त्याच्यामध्ये काय काय सांगितलंय तर ते आपण समजून घेतलं आता याच्या पुढची स्लाइड मग त्याच्या. हा आपण सगळं अभ्यासणार. हा 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 मग इथे आता मग कशा पद्धतीने अवतार आहे भगवान श्रीकृष्णांचा तो होतो हे जाणून कसं घ्यायचं कसं ओळखायचं तर हे आपण या स्लाइड मधून शिकणार आहोत. तर इथे आता सर्वांना दिसण्यासाठी मी व्हिडिओ ऑफ करते म्हणजे ह्या ओळी दिसतील. तर श्री चैतन्य महाप्रभूंनी काय सांगितलंय तर जे शास्त्रामध्ये काय वर्णन आहे तर जेव्हा ज्या वेळेला शास्त्रानुसार म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा जो अवतार आहे किंवा वेगवेगळे अवतार आहेत ते शास्त्रामध्ये उल्लेखित वर्णनानुसार जेव्हा एखादा अवतार प्राकट्य होईल तर त्यावेळेस त्याला देव म्हणून स्वीकारलं जाईल. 1 मिनिट हा. हरे कृष्ण. क्षमा सॉरी थोडस एक पेशंटला मार्गदर्शन करावं लागलं म्हणा. आपण पुढे जाऊया. तर हे जे चैतन्य महाप्रभू आहेत त्यांनी आपल्याला काय सांगितलं चैतन्य चरितामृताच्या मध्य लीलेमधला 20व्या अध्यायातला 352व्या श्लोकामध्ये की शास्त्र संमत जे वर्णन आहे तर त्यानुसार जेव्हा एखादा म्हणजे वर्णन असं म्हणजे जे वर्णन आहे शास्त्रामध्ये त्यानुसार त्या सूचनानुसार किंवा त्या उपदेश किंवा आदेशानुसार एखाद्याचं प्राकट्य जेव्हा पाहायला मिळेल तेव्हाच आपण त्याला परमेश्वर म्हणून स्वीकारलं पाहिजे. त्यानंतर पुढे काय सांगितलंय चैतन्य महाप्रभूंनी की म्हणजे त्यांचं उदाहरण दिलंय की पहा म्हणजे हा कसा असेल मग शास्त्र संमत अवतार म्हणजे तर जेव्हा हरे कृष्ण माझा आवाज नाही आला का? हरे कृष्ण. हा तर चैतन्य महाप्रभूंनी काय सांगितलंय की जेव्हा एखादा शास्त्रामध्ये वर्णित केलेलं भगवंतांचं जे वर्णन आहे असा अवतार घडेल असं तर त्यानुसार एखादा व्यक्तीचं जेव्हा प्राकट्य असतं तेव्हा त्याला भगवान अवतार म्हटलं गेलं पाहिजे. म्हणजेच काय तर आपण समजून घेऊया की कुठलाही भगवान श्रीकृष्णांचा अवतार असलेला व्यक्ती किंवा अवतारी पुरुष असं म्हणत नाही की मीच देव आहे मीच परमेश्वर आहे किंवा मीच भगवान श्रीकृष्णांचा अवतार आहे असं तो कधीच आपल्या मुखाने सांग
सांगत नाही पहा. याचं उदाहरण म्हणजे काय की जे व्यास मुनी होते म्हणजे जे असे श्रेष्ठ असे मुनी होते तर ते कधीच म्हणजे त्यांना स्वतःविषयी सगळी कल्पना होती पण त्यांनी कधीही सांगितलं नाही कोणाला की मी भगवान श्रीकृष्णांचा अवतार आहे किंवा अशा पद्धतीचं म्हणजे त्यांनी स्वतःच्या मुखाने कधी सांगितलं नाही पा. किंवा भगवान जे असतात किंवा परमेश्वर असतात ते सामान्य रूपात प्रकट झाले तर ते सामान्यांप्रमाणेच म्हणजे शास्त्रसंमत आचरण करतात पण ते कधीही असं सांगत नाहीत की मीच अवतार आहे म्हणून. तर हे आपण ही त्यांची म्हणजे ह्या सगळ्या ही लक्षण आहेत त्यांची की ज्याद्वारे आपण त्यांना भगवान अवतार म्हणून ओळखू शकतो. मग आता दुसरं उदाहरण काय आहे की जेव्हा भगवान येतात तर तेव्हा त्यांचा काही भौतिक देह नसतो तर ते अवतार घेतात. म्हणजे अवतार का म्हटले अवतार म्हणजेच खाली येणे म्हणजे म्हणजे ते गोलोक वृंदावन मधून खाली येतात म्हणजे भूलोकावरती येतात पृथ्वी तलावर. तर तेव्हा ते काय करतात तर मनुष्य रूपात ते म्हणजे मानवी रूपात प्रकट होतात पण त्यांचं शरीर कसं असतं आध्यात्मिकच असतं आणि आपल्याला त्यांचं प्राकट्य जरी दिसलं म्हणजे की ते मानवी शरीर घेऊन ते अवतारित झालेले आहेत तरी त्यांचा देह आध्यात्मिक असतो आणि त्यांचं रूप कसं असतं दिव्य रूप असं असतं मूळ दिव्य रूप असतं त्यांचं त्या रूपात ते प्रकट होतात पहा. आणि त्यामुळं आपल्यासारख्या सामान्यांना फार अवघड जातं की भगवानचं रूप म्हणजे किंवा भगवानांना कसं ओळखायचं परमेश्वरांना कसं ओळखायचं पण ते जेव्हा अशा पद्धतीने अलौकिक कार्य आणि दिव्य लीला करतात ना त्यांच्या कृतीतून म्हणजे जसे श्रीकृष्णाने लीला केल्या पहा वेगवेगळ्या तर अशा जेव्हा लीला करतात त्यावेळेला आपण समजून घ्यायचं की हे भगवान श्रीकृष्णच स्वतः आहेत. म्हणजे श्रीमद भागवतम मध्ये 10वा जो स्कंद आहे त्याच्या 10व्या अध्यायाच्या 34व्या श्लोकामध्ये याचा उल्लेख आहे. मग तो थोडासा आपण भाग समजून घेऊया. आता आपण हा भाग समजून घेऊया की 10वा जो अध्याय आहे तर त्याच्यातला म्हणजे 10व्या स्कंदातला 10व्या अध्याय आणि 34वा श्लोक. तर आपण समजून घेऊया की मासा कासव शुक्र यासारख्या साधारण योनीमधल्या विभिन्न प्रकारच्या शरीरांद्वारे अवतरित होऊन म्हणजे भगवान कृष्णांनी काय केलं अशक्य असणारे अनन्य साधारण कार्य केली पहा. आणि ही सगळी कार्य असामान्य अतुलनीय अनंत सामर्थ्याने युक्त दिव्य आहेत आणि अशी जी शरीर आहेत ती भौतिक घटकांद्वारे निर्माण झालेली नाहीत तर ती शरीर म्हणजे भगवान श्रीकृष्ण अवतार आहेत आणि तेच पुरुषोत्तम भगवान आता आपल्या जगातल्या म्हणजे अखिल जीवांच्या कल्याणासाठी प्रकट होणार आहेत. म्हणजे भगवद्गीतेतल्या तो 4थ्या अध्यायातल्या 7व्या 8व्या श्लोकात म्हणलंय पहा यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युक्तानं अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधुना विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जे वास्तविक धार्मिक मूल्यांचा जेव्हा ऱ्हास होतो आणि दुष्ट लोक जगामध्ये सगळीकडे उच्छाद मांडतात तेव्हा श्रीकृष्ण काय करतात तर या जगामध्ये अवतरित होतात आणि आपल्यासारखे जे दुर्दैवी अल्पबुद्धी लोक असतात त्यांना भक्तिमय सेवेचा म्हणजे त्यांना अभाव त्यांच्या जीवनामध्ये असतो. तर त्यामुळं आपल्यासारख्या सामान्य दुर्दैवी किंवा अल्पबुद्धी लोक भगवंतांच्या लीलांचं स्वरूप जाणता नाही येऊ शकत म्हणून अशा लीलांचं वर्णन फक्त आपण कल्पनेतच करू किंवा मानसिक तर्कानेच करू. म्हणजे असे जे वस्तुतः पापी आणि ढोंगी लोक असतात त्यांना नराधम म्हटले का नमाम दुष्कृत नो गुढा नरा प्रपद्यंते नराधमा. म्हणजे व्यासदेवानी पुराण किंवा अन्य शास्त्रामध्ये वर्णिलेले प्रसंग म्हणजे या कल्पना नाही आहेत तर या प्रत्यक्ष सत्य घटना आहेत हे कोणाला मुळात समजूच येत नाही पहा. म्हणजे श्रीकृष्ण वर्तमान प्रसंगी आपलं अमर्याद सामर्थ्य असं त्यांनी पूर्णपणे परमेश्वर म्हणून त्यांनी दाखवून दिलंय पहा. म्हणजे पहा हा दोन्ही वृक्ष इतके विशाल होते इतके शक्तिशाली होते की अनेक हत्तींनी देखील एकत्र येऊन त्यांना पाडता आलं नसतं आणि श्रीकृष्णाने काय केलं बालवयात येऊन असामान्य शक्तीचं प्रदर्शन केलं. म्हणजे हे दोन जे वृक्ष होते प्रचंड वृक्ष सहजपणे उखडून टाकले पहा. फक्त त्यांनी उखळ उखळ आणि इतका प्रचंड मोठा उखळ होता एक सामान्य बालक त्याला आपल्या उखळाला बांधून ठेवल्यावर त्या उखळासह तो जाणं शक्य होईल का हा भाग आपण समजून घेऊया. आणि श्रीकृष्णांच्या सामर्थ्यामुळे हे अर्जुन वृक्ष प्रचंड ध्वनी करीत उन्मळून पडले आणि श्रीकृष्णांनी काय केलं अगदी प्रारंभीपासून पहा पुतना शक्तासुर तृणावर्तासुर यांचा वध केला अर्जुन वृक्ष पाडून आपल्या मुखामध्ये अखिल ब्रह्मांडांचं दर्शन घडवलं त्यांनी. म्हणजे परमश्रेष्ठ पुरुषोत्तम भगवान जे आहेत ते त्यांनी सिद्ध करून दाखवलंय आपलं स्वरूप आहे ते नराधमांना मूढांना म्हणजे पापकर्त्यांना हे सत्य कधीच नाही समजू येणार. म्हणजे भक्तगण अगदी सहजपणे निशंक होऊन ते सत्य स्वीकारतात कारण भक्तांचं स्थान कधीही अभक्तांपेक्षा श्रेष्ठ असतं. पण जे असे पापी अधर्मी लोक आहेत किंवा मूढ आहेत त्यांना हे भगवंतांचं रूप अवतार लीला कधी समजू नाही येणार पहा. म्हणजे आपण हा भाग समजून घेऊया की
हाँ, असे जे मूर्ख अज्ञानी पापी लोक असतात ते काय करतात, उपहास करतात भगवान श्रीकृष्णांना, कुणीतरी मायावी समजतात किंवा म्हणजे त्यांच्या लीला आहेत तर त्या जाणू शकत नाहीत, हेच पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत हे भक्ताला कळतं आणि त्यामुळे तो समजून घेतो की हेच पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत, आणि तो त्यांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये म्हणजे काय होतो, रममाण होतो. मग असं गोपीजन होते किंवा अशा गोपी होत्या, असे व्रजभूमीतले लोक होते आणि त्यांनी असामान्य लीला ज्या आहेत त्या भगवंतांच्या समजून घेतल्या आणि त्यांनी भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवा केली. मग आणि अशा पद्धतीनं भगवान जे आहे तर त्यांनी वेगवेगळ्या लीला केल्या. 7व्या वर्षी गोवर्धन पर्वत 7 दिवस 7 रात्री त्यांनी काय केला तर उचलून धरला किंवा आपलं सार्वभौम रूप विश्वरूप प्रकट केलं अर्जुनाला. आताच्या काळात आपण जर अवतारी पुरुष हे सांगितलं तर त्यांना आपण म्हणू शकतो की तुम्ही मग दाखवा विश्वरूप हो की नाही, किंवा त्यांना आपण म्हणू शकतो की तुम्ही मग गोवर्धन लीला करून दाखवा, हे शक्य आहे का? तर बिलकुलच शक्य नाही. म्हणजे अशा पद्धतीने आपण म्हणजे जो भगवान श्रीकृष्णांचा अवतार आहे तर तो समजू शकलो पाहिजे, म्हणजे अवतारी पुरुष कसे असतात त्यांची लक्षणं काय असतात हे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अन्यथा आजच्या कलियुगामध्ये काय होतं, हे ढोंगीपणाचं युग आहे, प्रत्येक जण आपल्याला अवतारी पुरुष म्हणून सिद्ध करायला जातो. अशा पद्धतीनं असे जे तथाकथित अवतार आहेत तर या अशा ढोंगी अवतारांपासून आपण स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे. आता आपण पुढे जाऊ. आता इथे आपण दश जे अवतार स्तोत्र आहे तर त्याच्यातली आपण आरती आहे, म्हणजे या म्हणजे दशावतार स्तोत्र तर ते आपण दशावतार आरतीच्या स्वरूपात पण गातो किंवा स्तोत्र म्हणतो. श्री जयदेव स्वामी जे आहेत व स्वामी त्यांनी रचलेलं हे जे दशावतार स्तोत्र आहे तर त्याच्यातला जो 10वा श्लोक आहे तर तो म्हणजे काय आहे, या भगवान श्रीकृष्ण आहे तर त्यांचा जो कल्की अवतार आहे तर त्याचं वर्णन त्याच्यात आहे, तो आपण अभ्यासणार आहोत. तर इथे कल्कीविषयी काय वर्णन आहे पहा, तर कल्कीविषयी काय म्हटलंय, म्लेच्छ निवह निधने कलयसि करवालम धूमकेतुमिव किमपि करालम केशव धृता कल्कि शरीरा जय जगदीश हरे जय जगदीश हरे. केशव धृता कल्कि शरीरा जय जगदीश हरे. त्याचा अर्थ काय होतो तो आपण अभ्यासणार आहोत. तर आताचं हे जग आहे असं जे कलियुग आहे तर हे कसं आहे, तर अशा पापी कृती ढोंगीपणाचं हे जे जग आहे तर अशा या युगामध्ये कल्की रूप धारण करणारे जे केश म्हणजे जे जगदीश आहे, जे केशव आहेत किंवा जे श्रीगरी आहेत त्यांचा जय जयकार असो असं स्वामी जयदेव म्हणतात. पहा आणि कलियुग जे आहे तर ते अत्यंत दुष्ट म्लेच्छ अशा व्यक्तींचं आहे पहा, आणि की जे विनाशाच्या म्हणजे इकडं ओढले गेलेलं आहे, आणि अशा वेळेला धूमकेतूच्या रूपाने भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर ते तलवार घेऊन अश्वावर आरूढ होऊन येतील पहा, आणि आपल्यासारख्या सगळ्या सामान्यांचा उद्धार करतील. तर अशा पद्धतीचं त्यांचं जे अवतरण आहे किंवा प्राकट्य ते कल्की अवतारामध्ये होईल असं स्वामी जयदेवांनी इथे त्यांच्या स्तुतीमध्ये दशावतार स्तोत्र जे आहे जे श्री जयदेव गोस्वामींनी रचलेलं आहे तर त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे पहा. आणि अशा पद्धतीचे जे भगवान केशव आहेत किंवा श्रीहरी आहेत त्यांना माझा नमस्कार असो त्यांचा जय जयकार असो असं ते वर्णन करतात. म्हणजे काय की अशा पद्धतीने त्यांच्या चरणी कोटी कोटी ते नमन करतात की मत्स्य रूपात वेदांचा उद्धार करणारे, कूर्म रूपात आपल्या पाठीवर मंदराचल पर्वत धारण करणारे, वराह रूपात पृथ्वी ला आपल्या दातावर उचलून घेणारे किंवा सोळ्यावर उचलून घेणारे, नरसिंह रूपात हिरण्यकशिपूचा वध करणारे, वामन रूपात 3 भूमी मागून दैत्यराज जो बली आहे तर त्याचं म्हणजे त्याच्याकडून सगळं ब्रह्मांड घेणारे, त्यानंतर परशुराम रूपात दुष्ट क्षत्रिया जे आहेत तर त्यांचा निपात करून म्हणजे त्यांना 21 वेळा पृथ्वी म्हणजे निशस्त्र करणारे, असे म्हणजे निक्षत्रिय करणारे तर त्यांचा संहार करणारे, राम रूपात रावणाचं म्हणजे काय करणारे वध करणारे, बलराम रूपात दुष्ट जे राक्षस आहेत तर त्यांना हल धारण करून त्यांचा वध करणारे, बुद्ध रूपात पीडित जे जीव आहेत त्यांच्यावर दया दाखवणारे, आणि कलियुगामध्ये कल्की रूपामध्ये म्लेच्छ म्हणजे असे जे लोक आहेत
त्यांचा म्हणजे त्यांना मूर्छित करणारे किंवा त्यांचा नष्ट कर त्यांना नष्ट करणारे अशा दुष्ट म्लेच्छ लोकांना, तर ह्यासाठी ते धूमकेतीच्या रूपात तलवार घेऊन घोड्यावर स्वार होऊन अशा पद्धतीने कल्की स्वरूपात येतील किंवा कल्की अवतारात प्रकट होतील अशा पद्धतीनं श्री जयदेव गोस्वामी ते वर्णन करतात. इथे आता आपला अभ्यास संपला, कोणाला काही शंका असतील तर आपण विचारू. हरे कृष्ण.